साठे सर शुरू कर। यस। नमस्कार, मी प्राध्यापक संजय साठे, श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ निमगाव टेंभुर्णी संचलित विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णीच्या आयक्यूएससी अंतर्गत मराठी विभाग आणि भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवार दिनांक 27 जानेवारी 2022 रोजी आयोजित केलेल्या मराठी विद्यापीठ कसे असावे या अत्यंत गंभीर आणि महत्वाच्या विषयाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय आभासी चर्चा सत्राच्या निमित्ताने मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। विशेषतः या चर्चा सत्रामध्ये सहभागी झालेले मराठीतले ज्येष्ठ कवी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याच्या भाषा सल्लागार समितीचे विद्यमान सदस्य माननीय श्रीपाद भालचंद्र जोशी आणि आजच्या राज्यस्तरीय आभासी चर्चा सत्राचे उद्घाटक जोशी सर, तसेच ज्येष्ठ साहित्यिक आणि 2017 साली बडोदा येथे भरलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याच्या भाषा सल्लागार समितीचे विद्यमान अध्यक्ष माननीय लक्ष्मीकांत देशमुख, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या भाषा संचालनालयाच्या संचालक माननीय विजया डोनीकर, त्याचबरोबर आजच्या आघाडीचे साहित्यिक समीक्षक आणि बलबीम महाविद्यालय बीड येथे उपप्राचार्य म्हणून कार्यरत असलेले आणि आजच्या चर्चा सत्रामध्ये संवादक म्हणून उपस्थित असलेले माननीय गणेश मोहिते, त्याचबरोबर आजच्या चर्चा सत्राच्या निमित्तानं दुसरे संवादक म्हणून उपस्थित असलेले याच महाविद्यालयाचे प्राचार्य समीक्षक ज्येष्ठ कादंबरीकार प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम, त्याचबरोबर या महाविद्यालयाच्या वतीनं आजच्या चर्चा सत्राच्या निमित्तानं भूमिका विषद करणारे या महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर बाळासाहेब दास, त्यासोबतच या चर्चा सत्राच्या निमित्तानं भाषा संचालनाच्या वतीनं भूमिका विषद करणारे मांडणारे जाधव, या सर्वांचं या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या चर्चा सत्राला प्रारंभ करतो। या चर्चा सत्राच्या सुरुवातीला मी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर बाळासाहेब दास यांना विनंती करतो की महाविद्यालयाच्या वतीने या चर्चा सत्राची भूमिका आपण विषद करावी। डॉक्टर बाळासाहेब दास, आवाज येतोय सर? आवाज विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी तालुका माढा अंतर्गत आयक्यूएससी अंतर्गत मराठी विभाग व भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमान मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय आभासी चर्चा सत्र मराठी विद्यापीठ कसे असावे या शीर्षकाने आम्ही आज आयोजित करतो आहोत। या निमित्ताने या चर्चा सत्राचे उद्घाटक प्रथमतः मी हे सांगू इच्छितो की हे एकाच जम्बो सत्रामध्ये आपण हे चर्चा सत्र आयोजित करतो आहे। या चर्चा सत्राचे उद्घाटक माननीय श्रीपाद भालचंद्र जोशी सर, सदस्य भाषा सल्लागार समिती, आणि या चर्चा सत्रामध्ये संवादक म्हणून भूमिका बजावणारे बलबीम महाविद्यालय बीड येथील उपप्राचार्य गणेशजी मोहिते सर, आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कदम सर, आणि भाषा संचालनालयाच्या वतीने भूमिका मांडणारे माननीय भारत जाधव सर, आणि या सर्व चर्चा सत्राच्या कार्यक्रमाचे उद्घाटनपर सत्राचे अध्यक्ष माननीय लक्ष्मीकांतजी देशमुख सर, या सर्व मान्यवरांचं
मी महाविद्यालयाच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो या चर्चासत्रासाठी उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्राध्यापक विद्यार्थी मित्र आणि सर्व मान्यवरांचं स्वागत करून मी 2 मिनिटांमध्ये भाषा संवर्धनानिमित्त आणि 2 मिनिटांमध्ये मराठी विद्यापीठ कसे असावे या अनुषंगानं भूमिका मांडतो आहे. वास्तविक पाहता महानुभाव यांच्या कालखंडापासून म्हणजे 12व्या शतकापासून मराठी भाषेचं संवर्धन करण्याचं काम चक्रधर असतील, नागदेवाचार्य असतील यांच्यापासून ते थेट ज्ञानेश्वर, एकनाथ आणि अलीकडच्या सुरेश भट्टांपर्यंत म्हणजे चक्रधरांनी आणि नागदेवाचार्यांनी महानुभाव यांच्या अनुयायांना मराठी भाषेतून लेखन करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि म्हणून नागदेवाचार्यांनी जरी एकही ग्रंथ लिहिलेला नसला तरी ग्रंथकारांचे ग्रंथकार म्हणून त्यांना महानुभाव संप्रदायामध्ये महत्वाचं स्थान असलेलं पाहायला मिळतं. ज्ञानेश्वरांनी माझ्या मराठी मातेचा लावा लल्लाटा सटिळा किंवा माझ्या कुसुमाग्रजांची ती कविता आहे माझी मराठी भाषा आणि भाषेच्या अनुषंगानं ज्ञानेश्वरापासून नाथांनी संस्कृतवाणी देवी केली मराठी काही चोरापासून आली असे म्हणणारे ज्ञानेश्वर आणि अलीकडचे लाभले अमास भाग्य बोलतो मराठी झाले खरेचे धन्य जाणतो मराठी ऐकतो मराठी आणि अवघ्या जगात माय मानतो मराठी असे म्हणणारे सुरेश भट्ट या सर्व मान्यवरांच्या मराठी विषयीच्या भाषा संवर्धनाविषयीच्या भूमिका आपण लक्षात घेतो आणि अलीकडे महाराष्ट्र शासनाच्या वतीने किंवा मला वाटतं महाराष्ट्र राज्य निर्माण होण्या अगोदर एक वर्ष साधारण महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची निर्मिती झाली आणि या निर्मिती मंडळाच्या बरोबर मराठी विश्वकोश मंडळ सुद्धा स्थापन झालेलं पाहायला मिळतं. हे विश्वकोश मंडळ मराठी मधल्या या विविध दालनाचं शारदेच्या दालनाचं जतन करताना आपल्या समोर दिसत आहे. वास्तविक पाहता मराठीचं हे दालन जतन करण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांची आहे. परंतु मराठी भाषक असून सुद्धा मी ज्यावेळी वेगळ्या शहरामध्ये जातो किंवा एका नव्या शहरामध्ये जातो आणि तिथं जाऊन म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये आपल्या जवळच्या गेलो तरी आपण तिथं जाऊन हिंदीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, ही आपली जबाबदारी आहे. आपण स्वतःहून मराठी भाषेचं जतन मराठी भाषेचं संवर्धन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण मराठीमधून बोललं पाहिजे. आपण स्वतः आग्रही राहिलं पाहिजे मराठी भाषेचा संवर्धन करण्यासंदर्भात. परंतु आपण तसं करताना दिसत नाही. पुण्यामध्ये गेलं की आपण हिंदीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो आणि पुढचा माणूस अस्खलित मराठीमध्ये आपणाला बरीचशी उत्तरं जाताना दिसतो. मराठी वाहिन्या मराठीच्या संवर्धनाचं काम करताना दिसतात. दूरदर्शनवरच्या आणखीन 5-32 मालिकांच्या मधून मराठी मालिकांमधून मराठी भाषेचं संवर्धन करण्याचं काम केलं जात आहे. आणि महाराष्ट्रातल्या सर खर तर खेदाची बाब आहे, महाराष्ट्रामध्ये साधारण 1,25,000 आसपास शाळा आहेत, शाळा कॉलेजेस आहेत. त्यातले 35% हे इंग्रजी भाषा शिकवणाऱ्या शाळा आहेत. 15-20% या उर्दू आणि अन्य भाषा शिकवणाऱ्या शाळा आहेत. आणि महाराष्ट्र असून महाराष्ट्रामधल्या 40-45% जास्त शाळा मराठी भाषा शिकवताना किंवा मराठी भाषेचं माध्यम निवडताना दिसत नाहीत. खरं तर इथून महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठी भाषा शिकवली जायला हवी, मराठी कंपल्शन करायला हवं. मला वाटतं लक्ष्मीकांत देशमुख साहेबांनी सरांनी बडोद्याच्या अखिल भारतीय 91व्या मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून आणि नंतर जो त्यांनी पाठपुरावा केला आणि 2020 साली शासनाला मराठी हा विषय कंपल्सरी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये सुद्धा करायचा मसुदा तयार करून दिला आणि शासनानं त्या संदर्भातला निर्णय परवा घेतलेला आहे. म्हणजे मराठी सर्व शाळांमध्ये कंपल्सरी आता इथून पुढे शिकवली जाणार आहे. ही जबाबदारी आपली सर्वांची आहे. आपण मराठी भाषा समृद्ध कसं होईल, चारदेचं हे दालन अधिकाधिक विस्तृत कसं होईल ही करण्याची जबाबदारी आपणावरती असलेली पाहायला मिळते. मराठी विश्वकोश निर्मितीच्या माध्यमातून
साधारण 60 विश्वकोश निर्मिती मंडळ स्थापन झालं आणि 1976 16 थांबल्यानंतर मला वाटतं लक्ष्मण शास्त्री जोशी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे त्याचे पहिले अध्यक्ष होते मराठी विश्वकोश मंडळाचे आणि त्यांनी पहिला खंड 1976 प्रकाशित केला आणि आता 2018-19 दरम्यान 21वा खंड मराठीचा प्रकाशित झालेला पाहायला मिळतो. जागतिक लेवलच्या मराठीतलं वैभव नव आणि हद्दपार होत चाललेलं सर्वांचं संकलन या विश्वकोशाच्या माध्यमातून आपल्याला वाचता येतं, पाहता येतं, अनुभवता येतं. ही आपली जबाबदारी आहे. आपण स्वीकारून मराठी भाषा समृद्ध कशी होईल या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, तर आपल्या भाषेला वैभवशाली दिवस येणार आहेत. याचा अर्थ मी मराठी भाषेचा आग्रह धरतोय, याचा अर्थ दुसऱ्या भाषांचा हेवा करतोय अशातला भाग नाही, निषेध करतोय अशातला भाग नाही. दुसऱ्याही भाषा आपण ज्ञानभाषा म्हणून अवगत केल्या पाहिजेत, परंतु मराठी माणसाने महाराष्ट्रात राहणाऱ्याने मराठी भाषेचा आग्रह धरणं वावगं नाही. या न्यायाने आपण मराठी भाषेचा आग्रह या निमित्ताने म्हणजे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने धरायला हरकत नाही. दुसरी भूमिका माझी अशी आहे की मराठी विद्यापीठ कसं असावं. राज्यामध्ये साधारण कृषी विद्यापीठे, अकृषी विद्यापीठे, मुक्त विद्यापीठे, अभिमती विद्यापीठे, आरोग्य विद्यापीठे, संस्कृत विद्यापीठे आणि आता आणखी नवीन एक कन्सेप्ट योग घातले आहे ऑनलाईन विद्यापीठे. या सर्व विद्यापीठांच्या पार्श्वभूमीवरती मराठी विद्यापीठ कसं असावं अशी भूमिका घेऊन आपलं हे चर्चासत्र या चर्चासत्राचं आपण आयोजन करतो आहोत. मला वाटतं महाराष्ट्र निर्मितीच्या अगोदर 10 दत्तोवामन पोद्दारांनी मराठी विद्यापीठ स्वतंत्र मराठी विद्यापीठ असावं अशी भूमिका घेतली आणि 1950 आसपास स्वतंत्र मराठी विद्यापीठ स्थापन व्हायच्या ऐवजी पुणे विद्यापीठ स्थापन केलं गेलं आणि पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत मराठी विभाग कार्य करत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता दवा पोद्दारांची भूमिका खरंच मराठी विद्यापीठाच्या निर्माण होण्याच्या संदर्भातली सुरुवातीची आग्रहाची असलेली पाहायला मिळते. मराठी विद्यापीठ कसं असावं, मराठी विद्यापीठामधून रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या किंवा मराठी विद्यापीठाचं स्वरूप कसं असेल, ऑनलाईन असेल का ऑफलाईन असेल किंवा आणखीन वेगळं काही त्याचं स्ट्रक्चर असेल, या सगळ्या गोष्टींवरती आज आपण या चर्चासत्राच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करणार आहोत. दोन संवादक अध्यक्ष महोदय ख्यातकीर्त आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. त्यांच्या भूमिका आपल्याला या निमित्ताने ऐकायला मिळतील. मी महाविद्यालयाच्या वतीनं पुनश्च सर्वांचं मनापासून एकदा स्वागत करतो आणि माझं 2 महाविद्यालयाची भूमिका जी आहे मराठी विभागाची भूमिका इथं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं जे आपण चर्चासत्र आयोजित केलेलं आहे त्या निमित्तानं मध्ययुगीन कालखंडापासूनच्या आजच्या वर्तमान काळापर्यंत मराठी भाषेच्या जतनासाठी आणि संवर्धनासाठी जे आपण प्रयत्न केलेले आहेत त्या सगळ्या इतिहासाचा आपण नेमका आढावा घेतला, त्याबद्दल धन्यवाद. यानंतर भाषा संचालनालयाच्या वतीनं या चर्चासत्राची भूमिका विशद करण्यासाठी मी पाचारण करतो आहे माननीय भारत जाधव यांना. त्यांनी आपली भूमिका विशद करत. नमस्कार, धन्यवाद सर. आताच डॉक्टर दास सरांनी महाविद्यालयाची भूमिका मराठी विद्यापीठ कसे असावे याविषयी मांडली. भाषा संचालनालयाच्या वतीने सर्वप्रथम आज या आभासी परिसंवादामध्ये सहभागी झालेल्या सन्माननीय श्री लक्ष्मीकांत देशमुख सर, विद्यमान अध्यक्ष भाषा सल्लागार समिती महाराष्ट्र राज्य, श्री श्रीपाद भालचंद्र जोशी सर, सदस्य भाषा सल्लागार समिती, श्री गणेश मोहिते सर, डॉक्टर महेंद्र कदम सर, राज्याच्या भाषा संचालक श्रीमती विजया ढोणीकर मॅडम व उपस्थित सर्व सहभागी मान्यवरांचे मी भाषा संचालनालयाच्या वतीने सर्वप्रथम स्वागत करतो. खर तर मराठी भाषा कविवर्य ज्ञानेश्वरांनी बोललेली परी अमृतातही पैजा जिंकणारी अशी मराठी भाषा आणि त्या भाषेशी गुंपणारा इतिहास, वर्तमान, भविष्य या सर्व बाबींशी निगडीत असणारे भाषेचे अनेक पैलू
ही मराठी भाषेने आजपर्यंत सिद्ध केलेले आहे. मराठीला एक खूप मोठा इतिहास आहे, खूप चांगलं वर्तमान आहे आणि खूप चांगलं भविष्य आहे. या देशातील जवळपास 12 कोटीच्या वरती असणारी जनता मराठी भाषा बोलते आणि त्याच मराठी भाषेचा ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी त्यावेळेस शासनाची भाषा ही मराठी भाषा असेल हे निश्चित धोरण केलं आणि त्यानुसार भाषा संचालनालयाची स्थापना करण्यात आली. आजपर्यंत भाषा संचालनालयाच्या माध्यमातून जवळपास 52 कोश आणि परिभाषा कोशांचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे. हे कार्य नियमित सुरू आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये भाषा संचालनालयाच्या वतीने कायदा असेल, अर्थसंकल्पीय कायद्याचा अनुवाद असेल, विधिविषयक कायद्याचा अनुवाद असेल, अहवाल असतील, परिभाषा कोशांचं काम असेल, हे काम नित्यनेमाने आज पावेत पूर्णत्वास जात आहे. आणि याच दृष्टीने आम्ही शासनाच्या निर्णयानुसार या वर्षी घेत असलेल्या या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यामध्ये आजचं हे शेवटचा आभासी परिसंवाद आहे आणि या परिसंवादाचा अत्यंत महत्वाचा असा हा विषय आहे तो म्हणजे मराठी विद्यापीठ कसे असावे. आम्ही भाषा संचालनालयाच्या वतीने हे विद्यापीठ असावे आणि ते कसे असावे सहभागी आपले मान्यवर यावर मत प्रदर्शन करणारच आहे. आणि भाषेची उंची, भाषेची व्याप्ती, जवळपास 12 कोटी जनता बोलणारी मराठी भाषा, एक अप्रतिम असा इतिहास असणारी ही मराठी भाषा आणि एक साहित्य निर्माण असणारी ही मराठी भाषा आणि उज्ज्वल भविष्य असणारी मराठी भाषा, तर त्या भाषेचं एक विद्यापीठ असावं आणि असावं तर ते कसं असावं जेणेकरून त्या मराठी भाषेचा इतिहास त्या ठिकाणी अभ्यासला जाईल, त्याच्या वर्तमानावर काम केलं जाईल आणि भविष्याची दखल घेतली जाईल असं कार्य त्या विद्यापीठातून घडावं अशी भाषा संचालनालयाच्या वतीने एक प्रामुख्याने ही भूमिका आहे. गेल्या अनेक दिवसांपासून, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र शासनाने शासन निर्णयानुसार भाषा संवर्धन पंधरवडा घोषित केलेला आहे. त्यानुसार 14 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान भाषा संचालनालयाने महाराष्ट्रभर वेगवेगळ्या आभासी प्रत्यक्ष कार्यक्रमांचे आयोजन करून या ठिकाणी भाषा संवर्धन पंधरवडा आपण साजरा केलेला आहे करत आहोत. आणि आजच्या ह्या पुष्पासाठी उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचे भाषा संचालनालय आणि विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने एकदा स्वागत करतो आणि माझं 2 मिनिटाचं प्रास्ताविक संपवतो आणि श्री संजय साठे सर यांना विनंती करतो की आपण पुढील कार्यक्रम सुरू करा. माननीय संजय साठे सर. धन्यवाद सर. यानंतर या चर्चासत्राचं उद्घाटन होईल. या चर्चासत्राचे उद्घाटक माननीय श्रीपाद भालचंद्र जोशी हे थेट जरी या चर्चासत्रामध्ये सहभागी होत नसले तरी सुद्धा काही व्यस्ततेमुळं त्यांनी आपल्यासाठी ध्वनी आणि चित्रफित पाठवलेली आहे, ती आपण ऐकणार आहोत आणि या चर्चासत्राचं उद्घाटन आपण करणार आहोत. मी प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम यांना विनंती करतो की त्यांनी ती चित्रध्वनीफित सुरू करावी. आजच्या या चर्चासत्राचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मुख्य अतिथी भाषा संचालक. या चर्चासत्रामध्ये बीज भाषण करणारे आमचे ज्येष्ठ स्नेही रामदास कोत्तापल्ले, प्राचार्य महेंद्र कदम, रणधीर शिंदे आणि या चर्चासत्राला सहभागी असलेली बाकी सर्व मंडळी आणि हे चर्चासत्र ऐकत असणारी बघत असणारी सर्व मंडळी नमस्कार. मुळामध्ये या चर्चासत्राचा एकूणच सगळं जे प्रयोजन आहे ते आहे मराठी भाषा पंधरवडा दरवर्षी शासन जे साजरा करतं त्यानिमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम शासन राज्यभर प्रोत्साहित करतं. अनेक महाविद्यालयं, ग्रंथालय संस्था, साहित्य संस्था या सगळ्या अतिशय उत्साहाने मराठी पंधरवड्याचं आयोजन करतात विद्यापीठं. आणि एक 15 दिवस आपण मराठीचा हा जो जागर करत असतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मराठीशी संबंधित, संस्कृतीशी संबंधित, भाषेशी संबंधित
वेगवेगळ्या बाबींना आपण हात घालतो, वेगवेगळ्या प्रश्नांकडे लक्ष देतो, सरकारकडे मागणं धरलेलं असतं त्याच्या आठवणी करून देतो, स्मरण करून देतो, पाठपुरावा करत राहतो. आज या महाविद्यालयाने हे जे चर्चासत्र इथे आयोजित केलेलं आहे यातला विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा मराठी विद्यापीठाचं स्वरूप कसं असावं. मित्र हो, मुळामध्ये थोडंसं आधी आपण याचा इतिहास पार्श्वभूमी नीट माहिती करून घेतली पाहिजे, कारण अनेकांच्या मनामध्ये मराठी विद्यापीठ म्हणजे काय याबद्दल अनेक वर्ष प्रचंड गोंधळाचं वातावरण कायम होतं. साधारण गेल्या दशकापासून ज्यावेळेला प्रमोद नलवडे हे मराठी भाषा विभागाचे सचिव होते आणि दरवर्षी ते नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेला आले की विदर्भ साहित्य संघाला एक भेट द्यायचे. एक वर्ष त्यांनी असंच मला असं वाटतं 11-12-13 पैकी एखादं वर्ष असावं. ते आपले सगळे सहसचिव, उपसचिव, अधिकारी या सगळ्यांसहित त्यांनी साहित्य संघाला भेट दिली आणि मग आमच्या गप्पांच्या आणि अनौपचारिक चर्चांच्या ओघामध्ये मला ते म्हणाले की आपण थोडं औपचारिक बोलूया. आणि ते म्हणाले की मराठी विद्यापीठाच्या संबंधामध्ये तुम्ही वर्षानुवर्ष पाठपुरावा करता, शासनाकडे मागता, परंतु याची नेमकी संकल्पना ही काही तोपर्यंत कोणाच्या डोक्यामध्ये स्पष्ट नाही आहे. दरम्यानच्या काळामध्ये नंतर भाषा धोरणाच्या संबंधात काही समित्या स्थापन झाल्या होत्या. डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले सुद्धा अध्यक्ष होते आणि मग त्यांच्यासमोर या सगळ्या गोष्टी गेल्या. त्यांनी त्याला एक आकारही त्यांच्या धोरणाच्या संबंधामध्ये दिला. मराठी विद्यापीठाची मागणी पण त्यांनी केली, पण त्यावेळेला नलवडे असं म्हणत होते की तुम्ही एक 2 ते 3 पानाचं शासन आलं 3 पानांमध्ये लक्षात येईल अशी मराठी विद्यापीठाची संकल्पना, रूपरेषा, त्याचं काय स्वरूप आहे हे जरा मांडून द्या. आणि मग मी जी नोट त्यांना पाठवली, जी टिपण पाठवलं, ते आता गेली 10 वर्ष अनेकांकडे उपलब्ध आहे. अनेक शाळा, महाविद्यालय, चर्चासत्र, त्याच्यावर मी अनेकदा लेख लिहून झालेले आहे. नुकतंच महाराष्ट्र एसमध्ये सुद्धा मराठी विद्यापीठाच्या संकल्पना आणि रूपरेषेवरती एक लेख लिहून झालेला आहे आणि गेल्या दशकामध्ये बरीचशी ही संकल्पना स्पष्ट होत गेलेली आहे. मुळात एक आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे की मराठी विद्यापीठ कसं असावं, या अपेक्षा ते का असावं आणि या मागणीची सुरुवात कशी होते, कुठे होते, केव्हा होते, कशा करता होते, त्याचं काय एकूण उत्पत्ती आहे. तर 1934 साली नागपूरला झालेलं जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं, त्यावेळेला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नसेल, महाराष्ट्र साहित्य परिषदेचं ते 18वं अधिवेशन होतं आणि त्यावेळेची अधिवेशनं आताच्या संमेलनासारखी नसायची. ठरावाच्या रूपानेच प्रत्येक गोष्ट यायची, त्यावर चर्चा व्हायची, सूचक, अनुमोदक, उपस्थित सहभागी यांची, आणि अतिशय विद्वत्पूर्ण आणि अभ्यासू चर्चेनंतर ते ठराव संमत व्हायचे किंवा असंमत व्हायचे आणि जे ठराव संमत व्हायचे त्याचं वर्षभरामध्ये काय झालं याचा लेखाजोखा अहवाल हा पुढच्या संमेलनात दिला जायचा आणि पुन्हा नव्याने ते ठराव पुन्हा एकतर केले जायचे किंवा नवीन केले जायचे. असे त्या त्या वर्षी असलेले मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, अध्यापन, अध्ययन या सगळ्याशी संबंधित अशा गोष्टींची चर्चा त्या ठरावांच्या रूपाने होत असे. आजच्यासारख्या संमेलनाचं उत्सवी व्यासपीठीय किंवा राजकीय हस्तक्षेपाचं किंवा धनिकतेचं अवलंबर वाढलेलं असं ते सगळं स्वरूप नव्हतं आणि त्या काळामध्ये खूप महत्त्वाच्या अध्यक्षांनी, खूप महत्त्वाच्या ठराव मांडणाऱ्यांनी खूप महत्त्वाचं काम केलेलं आपल्याला त्या काळामध्ये दिसतं. 1934 त्या संमेलनामध्ये दत्तू वामन पोतदारांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये, नागपूरच्या संमेलनामध्ये त्या 18व्या अधिवेशनामध्ये एक ठराव आणला होता, तो होता महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन करण्याचा. आज आपण ज्या मराठी विद्यापीठाबद्दल बोलतो आहे त्या मराठी विद्यापीठाची जननी हे महाराष्ट्र विद्यापीठाची संकल्पना आहे. लक्षात घ्या, 1934 साल स्वातंत्र्य मिळायचं आहे आणि भारतीय भाषा ज्या आहेत या भारतीय भाषा या स्वातंत्र्य चळवळीच्या भाषा झालेल्या आहेत आणि भाषिक राज्यांच्या निर्मितीचे ठराव होऊन गेलेले आहेत आणि स्वातंत्र्य नंतर आपली राज्य ही भाषिक राज्य असतील याची सुस्पष्ट कल्पना येऊन गेलेली आहे आणि भारतीय भाषा या स्वातंत्र्य लढ्याच्या चेतना निर्माणाच्या अस्मितेच्या आपला सगळं सांस्कृतिक संचित, आपली भाषा, साहित्य, संस्कृती या सगळ्याच्या जतन संवर्धनाच्या भाषा व्हाव्या याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. अशा पार्श्वभूमीवर दत्तू वामन पोतदार जेव्हा महाराष्ट्र विद्यापीठाची संकल्पना मांडतात तेव्हा त्यांची काय संकल्पना होती ती जरा नीट समजून घेतली पाहिजे.
ती संकल्पना अशी होती की सगळं आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान हे आपापल्या भाषेतून स्वभाषांमधून जोपर्यंत सामान्य माणसांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत त्यांचा स्वराज्यातला स्वदेशातला स्वावलंबनातला स्वतःच्या उन्नतीचे मार्ग प्रशस्त करणारा असा सहभाग लोकांचा हा वाढणार नाही. त्यांची कल्पनाशक्ती सृजनशक्ती त्यांची इच्छाशक्ती आणि एकूणच त्यांना आपल्या भाषेतून विचार करण्याची क्षमता आणि सामर्थ्य हे जे प्रत्येकाजवळ जन्मजात मेंदूमध्ये दिल्या गेलेलं असतं त्याच्यापासून तोडलं न जाता त्या भाषेतूनच त्याचं संपूर्ण पोषण व्हावं यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ ही त्या काळामध्ये मांडली गेलेली एक महत्त्वाची संकल्पना होती. महाराष्ट्र विद्यापीठाच्या त्या संकल्पनेला आज 88 वर्ष होत आली आणि गेली 88 वर्ष सातत्याने या राज्यामध्ये भाषेच्या संबंधात मराठीच्या संबंधात जर एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा सगळ्याच पिढ्या करत असतील तर ते आहे मराठी विद्यापीठ महाराष्ट्र विद्यापीठ. पलीकडे दत्तवाहन पोद्दार तर असंही म्हणाले होते त्यावेळी डॉक्टर व्ही व्ही कोलते ज्यावेळेला नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू झाले त्यांनी नागपूर विद्यापीठाला पोद्दारांच्या संकल्पनेतलं मराठी विद्यापीठ करण्याचा खूप प्रयत्न करून बघितला केला बराचसा यशस्वीही झाला. दत्तवाहन पोद्दारांच्या समोर दोन विद्यापीठं होती जी ते असं म्हणत असत की ही मराठी विद्यापीठच होतील त्यातलं एक नागपूर होतं आणि दुसरं पुणे होतं. दुर्दैवाने कुठलंही विद्यापीठ हे मराठी विद्यापीठ झालं नाही आणि हळूहळू मराठी विषयाचा जो अगोदर पदवीपर्यंत संबंध होता सगळ्या त्या शाखांमध्ये मराठी हा विषय होता तोच उलट तुटत गेला इतक्या वेगाने तुटत गेला आणि त्याची जागा इंग्रजी माध्यम घेत गेलं आणि सगळं आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान म्हणजे फक्त इंग्रजीतूनच ग्रहण करता येऊ शकतं आणि भारतीय भाषा आपल्या भाषा मराठी भाषा हे त्याच्याकरता सक्षम समर्थ करण्याची काही गरजच नाही असं काहीतरी राज्यकर्त्यांचं एक विचित्र असं धोरण आपल्या वाट्याला येत गेलं. या सगळ्याची परिणती अशी झाली की आज गेले काही वर्ष मी तर गेले 40 वर्ष 50 वर्ष या क्षेत्रामध्ये धडपडतोय मागण्या करतोय सरकारकडे निवेदनं करतोय 40-40 वर्षाच्या मागणी अजूनही सरकारकडे ही तर 88 वर्षाची मागणी आहे अजूनही तशीच पडलेली आहे. सरकार कोणतंही असो परकीयांचं असो स्वकीयांचं असो कोणत्याही राजकीय पक्षांचं असो त्यांची इच्छाशक्ती भाषा साहित्य संस्कृतीबद्दलही आंतरराष्ट्रीय भाषेमध्ये व्यापारामध्ये जागतिक अर्थकरणामध्ये आज इतकी जास्त गुंतत गेलेली आहे की त्यातून येणारा इंग्रजी ही वस्तू झालेली आहे. इंग्रजी ही ज्ञानभाषा नाही ती व्यापाराची भाषा आहे ती नफा मिळवण्याची भाषा आहे. ब्रिटिश कौन्सिलच्या एका अहवालामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की ब्लॅक ऑइल ज्याला ब्लॅक गोल्ड म्हणतो असत कच्चं खनिज तेल इट इज नो मोर द ब्लॅक गोल्ड फॉर ब्रिटन इट इज ELT इंग्लिश लँग्वेज टीचिंग याची काळ्या खनिजाची जागा काळ्या सोन्याची जागा ही त्यांच्या अहवालामध्ये ही इंग्रजीने घेतली होती. इतकं प्रचंड वस्तूकरण इंग्रजी भाषेचं कारण अब्जोमधी कोट्यवधी डॉलर्स आणि पाऊंडाची कमाई नफा इंग्लिश लँग्वेज टीचिंग हे सगळ्या जगभर देत असतं त्यामुळे इंग्रजी माध्यमांमध्ये जगातल्या राज्यकर्त्यांचे व्यापाऱ्यांचे कॉर्पोरेटचे कंपन्यांचे प्रकाशन कंपन्यांचे पुस्तक निर्मिती करणाऱ्यांचे आणि सगळ्या जगभर ते विकण्यासाठी एकच भाषा हवी असणाऱ्यांचे संबंध इतके गुंतत गेले आणि विशेषतः कॉमनवेल्थमध्ये जी आपल्यासारखी राष्ट्र होती तिच्यामध्ये इंग्रजी इंग्लिशचा जो वसाहतवाद ब्रिटनचा जो वसाहतवाद युरोपचा जो वसाहतवाद होता त्यांनी इंग्रजी भाषेचं जे जोखड तिने आपल्याला ज्ञान दिलं आधुनिक ज्ञान दिलं विज्ञान दिलं तंत्रज्ञान दिलं हे सगळं बिलकुल बरोबर आहे. परंतु हे सगळं होत असताना आपण आपल्या भाषेपासून साहित्यापासून संस्कृतीपासून ज्ञानापासून आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान आपल्या भाषेत येण्यापासून वंचित होत गेलो आणि मग ज्यांना याची जाणीव होत गेली दत्तवामन पोद्दारांनंतर मराठी विद्यापीठाची ही संकल्पना ही मूलत नागपूरकरांनी विदर्भातल्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावरती हिचा पाठपुरावा शासनाकडे सगळ्याच केला. सगळ्या पिढ्या ज्या आहेत त्याचा पाठपुरावा अनेकांनी पलीकडे पत्र लिहिली असतील आमच्या सगळ्या उद्बोधन प्रबोधनानंतर चळवळीनंतर अनेकांनी या मागणीच्या मागे उभे राहिले असतील आणि गेले 10 वर्षात तर मराठीसाठी काम करणारे अनेक संस्था समूह गट या सगळ्यांनी या मागणीला भरभरून पाठिंबासुद्धा दिलेला आहे. परंतु ज्याला एक सातत्यपूर्ण अभ्यासपूर्ण संकल्पना आणि रूपरेषेसहितचा पाठपुरावा मिळतात तो दत्तवाहन पोद्दारानंतर डॉक्टर दिलीप होते यांनी केला.
विभीक होते हैं आमचे जवळजवळ सांस्कृतिक पालक होते आणि विभीक होते यांच्यानंतर डॉक्टर भास्कर लक्ष्मण कोळी राम शेवाळकर आणि श्रीपाद नागेंद्र जोशी या मंडळींनी मराठी विद्यापीठाची ही कल्पना आता केवळ मी एकटाच शिल्लक आहे बाकी यांच्यातलं कोणीच नाही आहे त्यामुळे नैसर्गिकदृष्ट्या ही जबाबदारी माझी आहे असं समजून मी गेले अनेक वर्ष त्याचा पाठपुरावासाठी करतोच आहे कोणाला त्याची चीड येत असेल राग येत असेल संताप येत असेल त्याला काही इलाज नाही आहे ज्याला काम करायचं आहे त्याला लोकांचं शत्रुत्व विकत घ्यावं लागतं त्याशिवाय आपोआप काम होत नाही आणि खूप काही घालावं लागतं वैयक्तिक लाभ घालावे लागतात आपापले स्वार्थ जोपासून सामाजिक कार्य जे आहे ते फार निष्ठेने करता येत नाही हा माझा अनुभव आहे त्यामुळे ही मराठी विद्यापीठाची ही जी सगळी हा जो सगळा इतिहास आहे हा मुळामध्ये आधी आपण नीट लक्षात घेतला पाहिजे कशा करता आहे मराठी विद्यापीठ हे आहे स्वभाषेतून स्वसमाज स्वसंस्कृती स्वतःची कल्पनाशक्ती सृजनशक्ती जीवनाचा आनंद घेण्याची शक्ती आपली सक्षमता सामर्थ्य सामान्य ते सामान्य माणूस हा इंग्रजी शब्द वापरत नाही हो वारकरी महानुभाव कुठे वापरतात इंग्रजी शब्द तुम्ही आम्ही वापरतो मराठी त्यांनी सुरक्षित ठेवलेली आहे भोजनाने सुरक्षित ठेवली आहे आणि एक प्रचंड मोठा गैरसमज सामंतवादी राज्यकर्त्यांनी जो पसरवला या देशामध्ये की मराठी ही जणू काही मूढभर लोकांची भाषा आहे आणि साहित्य संस्कृती यांचा भोजनांशी जणू काही संबंध नाही मग असं कधीच नसतं भाषा विज्ञान आपण भाषा शिकवत नाही मुळात अडचण अशी आहे भाषेच्या नावात साहित्य शिकवलं जातं साहित्य या भाषेचा फक्त 10 ते 15% व्यवहार आहे त्यामुळे साहित्य बाह्य असलेला जो भाषिक व्यवहार आहे 90% त्याबद्दल आपण शिकवतच नाही साहित्याचं शिक्षण म्हणजे भाषेचं शिक्षण नव्हे हे सरकारच्या कार्यकपाळी सगळे भाषा वैज्ञानिक उलटून सांगतात 100 वर्ष होतात भाषा विज्ञानाला आधुनिक परंतु अद्यापपर्यंत भाषा विज्ञानिक अंगाने आपण भाषेचं शिक्षणच देत नाही आहोत त्याचा परिणाम असा आहे की भाषेकडे भाषेचा संबंध रोजगाराशी आहे उपजीविकेशी आहे विकासाच्या संधीशी आहे आपल्या भाषेतून रोजगार निर्मितीशी आहे आणि हे सगळं जोवर आपल्या भाषेतून होत नाही तोवर तुमचे मुलं कोणत्या शाळेत जातात आणि आमचे मुलं कोणत्या शाळेत जातात त्या वर्गाचे कोणत्या शाळेत जातात या वर्गाचे कोणत्या शाळेत जातात हा जो एक मूर्खपणा आपण चालवतो हा निरर्थक आहे लोकशाही ही बहुजनांची आहे सर्वसामान्यांची आहे तळागाळातल्या माणसांची आहे आणि त्याच्यापर्यंत ती त्याच्या भाषेतूनच सगळा व्यवहार झाला न्यायदान ज्ञानदान अध्ययन अध्यापन तरच ती लोकशाही त्याला समृद्ध सुदृढ करता येईल आणि त्याच्या ताकदीवर त्याच्या पायावरती नीट उभी राहू शकेल असं होण्याकरता भाषा हे खूप महत्त्वाचं माध्यम आहे कारण कोणीही विचार हा स्वभाषेतून करतो तो परभाषेतून विचार करत नाही इंग्रजी तुम्ही कितीही शिकलात तरीसुद्धा तुम्ही इंग्रजीतून विचार करू शकत नाही स्वतःची कविता तुम्ही इंग्रजीमध्ये अनुवादित करू शकत नाही उच्च विद्याविभूषित असाल इंग्रजीमध्ये तुम्ही स्वभाषा ही स्वतःच्या निर्मितीची भाषा आहे स्वतःच्या अभिव्यक्तीची भाषा आहे आणि भाषिक न्यूनगंड एकदा तुम्ही समाजात निर्माण केला स्वभाषेपासून जर समाजात दुखलं तर वेगळी राजकीय गुलामगिरी कोणाची लादावी लागत नाही तसे आपण इंग्रजीचे इंग्रजी वंशवादाचे इंग्रजी साम्राज्यवादाचे इतके घट्ट गुलाम झालेलो आहोत की आपल्याला असं वाटायला लागलं आहे की आपल्या भाषा या ज्ञानभाषा होऊ शकत नाहीत का होऊ शकत नाहीत स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या भाषेतून कितीतरी तंत्रशिक्षणाशी संबंधित विषयांवरती पुस्तकं लिहिली गेली आहेत क्रीडेपासून तर अभियांत्रिकीपासून याची आपण माहितीसुद्धा करून घ्यायला तयार नसतो मराठी विद्यापीठ हे बहुजन समाजाच्या विकासाचं भाषिक विकासाचं त्याच्या आत्मिक उन्नतीचं त्याच्या रोजगार निर्मितीचं त्याच्या उपजीविकेच्या संधीचं त्याला मिळणाऱ्या आयुष्यातल्या अनेक संधींचं असं एक द्वार आहे जे 88 वर्ष आपण कडेकोट बंद करून ठेवलेलं आहे कसं असावं मराठी विद्यापीठ याची जी रूपरेषा मी शासनाला मांडलेली आहे त्याच्यात मी त्यांना असं म्हटलं होतं की ते इथे व्हावं की तिथे व्हावं मराठवाड्यात व्हावं की विदर्भात व्हावं आणि अंबाजोगाईला व्हावं की अंबुराला व्हावं आणि रिद्धपूरला व्हावं की कोकणात व्हावं हे वाद घालण्यामध्ये आपण मराठी माणसं अतिशय तज्ज्ञ आहोत खूप आपल्याला त्याच्यामध्ये रस असतो पहिली गोष्ट ते व्हावं त्याचा धोरणात्मक निर्णय तर घ्या गेल्या सरकारने तर या बाबतीत आमच्या तोंडाला पारच पुसली होती या सरकारने किमान आल्यानंतर या 2 वर्षामध्ये 4 पावलं पुढे टाकली 1 वर्ष झालं उदय सामंतांनी असं जाहीर केलं होतं मार्चमध्ये नागपूरमध्ये की आम्ही मराठी विद्यापीठ जे आहे त्याच्या स्थापनेची घोषणा केली 28 ऑगस्टला नागपुरात पत्रपरिषद घेतली आणि सांगितलं की 8 दिवसामध्ये
शासन निर्गमित होतो आहे अशासकीय तज्ज्ञांची मराठी विद्यापीठाची समिती नेमण्याच्या संबंधामध्ये. मी दर 8 दिवसांनी 15 दिवसांनी महिन्याभराने स्मरणपत्र देत असतो, पाठपुरावा करत असतो. अद्यापपर्यंत ही समिती स्थापन झालेली नाही. सीआई सरकारला 2 वर्ष होऊन गेली. किती वर्ष वाट पाहिजे आपण? 88 वर्ष झाली. आम्ही ही सुरुवात केली होती या मागणीला आणि मोठ्या वेगाने सर्व उभी केली होती. त्याला ती नाही जवळजवळ 77-78 वर्ष झाले होते या मागणीला तेव्हापासून. आज 10-12 वर्ष ही चळवळ अतिशय जोमात आहे आणि अनेक लोकांचं त्यामध्ये उद्बोधन झालेलं आहे, पटायला लागले आहे. बहुजन पालक हा आपल्या पाल्यांना मराठी माध्यमातून तेव्हा शिकवेल ज्या वेळेला मराठी माध्यमातून शिकलेल्यांना उपजीविकेच्या, रोजगाराच्या, उन्नतीच्या, विकासाच्या सगळ्या संधी उपलब्ध करून देणार शासनाचं धोरण असेल. 6 वर्ष झाले भाषा धोरण तयार करून शासनाने जाहीर का होत नाही? आत्ता नुकतीच एक बातमी येऊन गेली की 2014 मसुदा हा उपलब्ध आहे आपल्याला, पण 2019 मसुदा हा मंत्रिमंडळासमोर सादर करण्यासाठी प्रस्तावित असल्यामुळं तो मसुदा सार्वजनिकरित्या उपलब्ध करून देता येऊ शकत नाही असं माहिती अधिकाऱ्यांमध्ये सरकारने सांगितलं. का देता येत नाही? आमची भाषा, आमचं धोरण, आमच्या समितीने ठरवलेलं आणि तुम्ही मसुदा का नाही उपलब्ध करून देऊ शकत आम्हाला? करून द्या ना मंत्रिमंडळाला चर्चा. आम्हाला काही काही मसुद्यावर मांडायचं असेल ना? आम्ही काय ब्रिटिशांच्या राज्यात आहोत का? आम्ही स्वतःच्या राज्यात आहोत ना? द्या ना आम्हाला तो मसुदा. काय सरकारचं काय नुकसान? त्यात गुप्त काय आहे आणि धोरण काय जाईल? 60 वर्षानंतर या राज्याला तर धोरणच नाही आहे भाषेचं. तर एकूणच भाषेच्या संबंधामध्ये आपण किती उदासीन आहोत. मराठी भाषिक समाजाचा आपल्या राज्यकर्त्यांवर भाषा, साहित्य, संस्कृतीच्या संबंधामध्ये काडीचा दबाव नाही आहे. दक्षिणेतल्या राज्यांचा जसा त्यांच्या सरकारांवर आहे, पूर्वेच्या राज्यांचा आहे, पूर्वोत्तर राज्यांचा आहे, उत्तरेतल्या राज्यांचा आहे. महाराष्ट्र हे एकच राज्य असं आहे की जे तुम्ही काहीही दिलं तरी स्वीकारतं आणि कशासाठी आग्रही असत नाही, का असत नाही? असं मराठी विद्यापीठाची ही जी संकल्पना आहे त्याची एक रूपरेषा, एक संरचना. मी असं म्हटलं होतं त्याच्यामध्ये, तो लेखही महाराष्ट्राच्या नंतर घेऊन गेला आहे गेल्या महिन्या 2 महिन्यामध्ये, की हे विद्यापीठ हे पारंपरिक विद्यापीठांपेक्षा वेगळं आहे. ज्या विद्यापीठाच्या संकल्पनेचा अर्थ असा आहे, याचा जेव्हा कायदा होईल, नियम होतील, त्यावेळेला त्याचे सगळं स्पष्ट होईल. त्याच्यासाठी तुम्ही आमच्यासारखे काही 4 तज्ञ अजून नेमा, आम्हाला नेमा असं नाही म्हटलं आम्ही कधी, पण ज्यांचा त्याच्यावर अभ्यास आहे ते शोधा, नेमा, त्यांना ठरवू द्या कसं असेल ते. त्यामध्ये एक कल्पना अशी आहे की हे मराठीतून अध्ययन, अध्यापन सगळ्या विद्याशाखांचं, अगदी स्पेस सायन्सपासून तर बायोटेक्नॉलॉजीपर्यंत, जेनेटिक इंजिनिअरिंगपासून तर बिलकुल सगळ्या ज्ञानशाखा, आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, तरच मराठी भाषेतला नवा शब्दसंग्रह येईल, नवे शब्द येतील. नाहीतर जुने जे शब्द व्यवहारात नसल्यामुळे ते हद्दपार होतात आहे, कोशांमध्ये काही पडलेले आहेत ते वापरात येत नाही आहेत आणि नवीन शब्द घडणारच नाही आहेत नवीन ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान जर या भाषेमध्ये आलं नाही तर. त्यामुळे या विद्यापीठाची केंद्र ही महाराष्ट्राच्या सगळ्या विभागांमध्ये असावीत. एक कुठलाही कुलगुरू न ठेवता 5ही ठिकाणी विभागीय कुलगुरू ठेवावेत, 5ही ठिकाणी विभागीय रजिस्ट्रार्स ठेवावेत, 5ही ठिकाणी या सगळ्यांच्या ज्या काही यंत्रणा असतात त्या विभागीय यंत्रणा निर्माण कराव्या, त्यांना निधी विभागीय पातळीवरती द्यावा आणि सगळ्या निर्मितीची केंद्र, पुस्तकांच्या निर्मितीची केंद्र, दृकश्राव्य सामग्रीच्या निर्मितीची केंद्र, अभ्यासक्रम निर्मितीची केंद्र, अध्ययन अध्यापनाची केंद्र ही त्या त्या विभागांमध्ये तयार व्हावीत आणि राज्य जे कोणती यंत्रणा ठरवेल त्याचा एक कोणीतरी कुलपती असावा, एक प्रकुलपती असावा, जी काही संरचना लागते हे सगळं चालवण्याकरता. परंतु या संरचनेमध्ये आणि रचनेमध्ये डोके फोड आणि फोड करण्यापेक्षा प्रत्यक्षात याचा जो आत्मा आहे, याचा जो इशेन्स आहे, याचा जो अर्थ आहे, हे कशाकरता आहे ते आधी नीट शासनाने समजून घ्या. आणि म्हणून त्याच्याकरता अशासकीय तज्ज्ञांची समिती, आम्हाला विनोद तावडेंनी त्यावेळेला शिक्षण मंत्री होते लेखी आश्वासन दिलं होतं की समिती नेमण्याची कारवाई सुरू आहे. किती वर्ष झाली त्याला काहीच झालं नाही आणि आता घोषणा झाल्यात अजून ती समिती नेमल्या जात नाही. हे अशासकीय तज्ज्ञांची एक समिती त्याच्यावर नेमून याचं स्वरूप कसं असावं याच्यासाठीच तर आम्ही समिती मागतोय. ते ठरवू देत ना तज्ज्ञांना, या विषयातले ज्यांनी अभ्यास केला आहे, काय चुकीचं बरं वाईट, सदोष निर्दोष असेल ते येईल ना लोकांच्या समोर, करतील ना लोक सूचना. लोकांवर विश्वास ठेवा, त्यांच्या विवेकावर विश्वास ठेवा, तज्ञांवर विश्वास ठेवा. फक्त राज्यकर्ते म्हणजे तज्ज्ञ नव्हे तो सगळ्या गोष्टीमधले. त्यामुळे आणि गगनात कोत्तापल्ले या समितीचं तर मी अभिनंदनच करतो,
की त्यांनी ती सगळी जी काही आम्ही टिपण पाठवलेलं होतं त्याच्यानंतर त्या समितीचे ते अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी जे काही भाषा धोरणामध्ये काम केलेलं आहे त्याच्यामध्ये मराठी विद्यापीठाचा आग्रही पुरस्कार केलेला आहे त्यांनी, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याजवळ जर अशी माणसं आहेत की जी गुरुगुरु राहिलेली आहेत ज्यांना भाषेतलं कळतं आहे मराठीतलं साहित्य म्हणजे भाषा नव्हे आणि साहित्यिकाला भाषेतलं कळतं असं समजण्याचं कारण नाही. मुळात भाषा विज्ञान, लँग्वेज प्लॅनिंग, भाषिक नियोजन, सामाजिक भाषा विज्ञान हे सगळं कळण्याची आज नितांत गरज आहे. आठव्या वर्गापासून भाषा विज्ञानाचे अभ्यासक्रम चालवण्याची गरज आहे. तेव्हा कुठे भाषेबद्दलचा शास्त्रीय दृष्टिकोन हा समाजाचा आणि आपला तयार होईल. मराठी विद्यापीठ ही त्या दृष्टीने एक खूप पायाभूत महत्त्वाची अशी संकल्पना आहे, अशी चळवळ आहे. मराठी विद्यापीठाचं स्वरूप कसं असावं हे शासनाने पूर्णतः निश्चित करण्यासाठी तातडीने या चर्चासत्राच्या निमित्ताने यावं. मी सगळ्याच व्यासपीठावरून मागण्या करतो. अगदी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा अध्यक्ष असतानाही मी 40 वर्षाच्या सगळ्या मागण्या तिथे नेऊन त्या व्यासपीठावरूनही केलं होतं, इथूनही करतो आहे, याही व्यासपीठावर करतो आहे की पुन्हा एकदा शासनाने आदेश निर्गमित करतो असं आम्हाला सांगू नये. 8 दिवसात करतो, 10 दिवसात करतो, महिन्याभरात करतो, खूप आम्ही कंटाळलो आता. 88 वर्ष झाली, आम्हाला तर सरकारची इच्छाशक्ती आहे की नाही, करणार आहे की नाही असं वाटायला लागलेलं आहे. 72-71 वर्षाचं आयुष्य माझं पूर्ण होत आलेलं आहे. किती वर्ष आम्ही जगू अजून? मराठी विद्यापीठ आमच्या हयातच होणार आहे का हे मी संबंधित मंत्र्यांना विचारतो आहे, मुख्यमंत्र्यांना विचारतो आहे, आपल्याला विचारतो आहे. आणि ही समिती आता पुन्हा घोषणा न करता कृपया आहे. आत्ता मला सांगण्यात आलं होतं एक 8-10-15 दिवसापूर्वी की आठवड्याभरामध्ये ही समिती जाहीर होते. मी दर आठवड्याला विचारतो त्यांना कुठपर्यंत आली. आता उत्तरच येत नाही आहे काही, कशाच उत्तर तसंही येत नाही. जे काही मला कळतं ते अनौपचारिकरित्या काही सज्जन माणसं आहेत प्रशासनामध्ये त्याच्यामुळे कळतं, परंतु सरकार तर कधी कशाचं उत्तरच देत नाही. तिथं सरकारचं धोरणच आहे, पत्राला उत्तरच द्यायचं. तुम्ही काय वाटेल की ऊर फोड करा, डोके फोडा, दगडावर आपटा, सरकार उत्तर देणार नाही आहे. त्यामुळे शासनाने आता कुठलाही विलंब न करता मराठी विद्यापीठ स्थापनेसाठी अशासकीय तज्ज्ञांची समिती त्वरित आज शासनाचा आदेश निर्गमित करून स्थापन करावी अशी या चर्चासत्राच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्याच्या वतीने पुन्हा एकदा मागणी करतो. आणि आपण मला या चर्चासत्राचं उद्घाटन करण्याकरता इथे आमंत्रित केलं, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. जोपर्यंत आता आपल्याला मराठीशी संबंधित आपल्या अनेक पडून असलेल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत लोकांचा दबाव शासनावरती, शासनाच्या इच्छाशक्तीमध्ये, राजकीय इच्छाशक्तीची एक मोठी भर घालण्यासाठी वाढवावा लागणार आहे. त्याच्यासाठी अशी व्यासपीठं, अशी मंडळी, आपल्यासोबत असलेले सगळे तज्ज्ञ आणि विद्वान हे कामी येणार आहेत. त्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो, आपले आभार मानतो. धन्यवाद. आताच्या भाषणामध्ये म्हणजे प्रत्येक माहिती आणि ज्ञान त्या त्या भाषिकाला त्यांच्या त्यांच्या भाषेतून दिली पाहिजे. त्यासोबतच कथा, कविता, कादंबरी, नाटक म्हणजे भाषा नाही, तर भाषेला केंद्रस्थानी ठेवून भाषेचं आचरण करणं आणि तिच्याविषयी विचार करणं म्हणजे भाषेचा अभ्यास करणं हा अत्यंत महत्वाचा सार श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या भाषणाचा होता. आपण या चर्चासत्रामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. फक्त श्रोत्यांना एक विनंती आहे की काही वेळापूर्वीच एक दुर्दैवी बातमी कळाली की अनिल आवचट, ज्येष्ठ साहित्यिक आणि मुक्तांगण संस्थेचे संस्थापक यांचं निधन झालं. त्यांना महाविद्यालयाच्या तर्फे आणि भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आपण आदरांजली अर्पण करूयात आणि पुढचा कार्यक्रम सुरू ठेवूयात. यानंतर आजच्या चर्चासत्राचे पहिले संवादक आदरणीय गणेश मोहिते सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद साठे सर. आवाज येतोय माझा? येतोय. मराठी विद्यापीठ कसे असावे या अनुषंगाने विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी आणि राज्याचे भाषा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या चर्चासत्राचे उद्घाटक, ज्यांचं काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला नीटपणे आपल्यापर्यंत ते पोहोचू शकलं नाही, परंतु सर जसं म्हणाले की त्यांच्या फेसबुक पेजवर असेल आणि ते आपण सर्वजण ऐकूयात, ते श्रीपाद जोशी सर या चर्चासत्राचे अध्यक्ष आणि राज्याच्या भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष,
सन्माननीय लक्ष्मीकांत देशमुख सर, राज्याच्या भाषा संचालक विजया डोनीकर मॅडम, भाषा संचालनालयातले सर्व त्यांचे सहकारी, विठ्ठलरावजी शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे मार्गदर्शक महेंद्र कदम सर, मराठी विभागाचे प्रमुख दास सर, पाटे सर आणि आपण सर्वजण, मराठी विद्यापीठाच्या अनुषंगाने माझी काही एक मतं मी मांडावीत अशा पद्धतीचा एक आदेश मला कदम सरांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून पुढचे एक 10-15 मिनिटं मी या अनुषंगाने काही एक चर्चा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. मित्र हो, आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की भाषा संवर्धन पंधरवडा चालू आहे आणि भाषा संवर्धन पंधरवडा चालू असल्यानंतर म्हणजे जानेवारीच्या 14 तारखेपासून तर आपण महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळे उपक्रम पाहतो आणि या सगळ्या उपक्रमांमध्ये उपक्रम घेण्यामध्ये अग्रेसर कोण असेल तर वरिष्ठ महाविद्यालय आहे. म्हणजे वरिष्ठ महाविद्यालयाने भाषा संवर्धनाची जबाबदारी ही चांगल्या पद्धतीने स्वीकारलेली आहे आणि महाविद्यालय काम करतात, वेगवेगळी चर्चासत्र, कवी संमेलन आणि एकूण विविधांगी अशा पद्धतीचे उपक्रम सातत्यानं आपल्याला महाराष्ट्रातली वेगवेगळी महाविद्यालय घेताना दिसून येत आहेत. परंतु भाषा संवर्धनाची जबाबदारी फक्त ही वरिष्ठ महाविद्यालयांचीच आहे का, समाजाची ती काही एक जबाबदारी लागते का, असा एक प्रश्न या निमित्तानं खरं म्हणजे विचारला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की जर आपण भाषा संवर्धन पंधरवडा या ठिकाणी साजरा करत असू तर मला वाटतं की ज्या गोष्टीचा जाधव सरांनी उल्लेख केला की 12 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो आणि 12 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये मुठभर वर्गानं, मुठभर लोकांनी ज्यांचं कामच अध्ययन, अध्यापन आणि मराठी भाषेचं अध्यापन करणं आहे, अशाच लोकांनी फक्त भाषेचं संवर्धन करण्याची जबाबदारी उचलायची आणि मग बाकीच्यांनी काय करायचं, हा सगळा जो प्रश्न आहे तो प्रश्न अनुत्तरित राहतो. आणि म्हणून मला असं वाटतं की समाजातल्या तळागाळातल्या माणसापर्यंत मराठी भाषेची असणारी स्थितीगती आणि मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी ही आपली आहे हा भाव आणि ही भावना जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्या समाजाला भाषिक दृष्ट्या फार काही गांभीर्य आहे असं ते वाटत नाही. त्याचं कारण असं की हे सगळं वरवर चालतं आणि मी काल बोलताना आमच्या एका मित्राला असं म्हणालो सुद्धा, संवर्धन नेमकं भाषेचं करायचं का प्राध्यापकांचं करायचं हा सुद्धा प्रश्न आहे. कारण काय चाललंय सगळं आपण पाहतो की भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं कदम सर मी थोडं विषयांतर पण हे सुरुवातीला बोललं पाहिजे म्हणून बोलतो की काय चाललंय आपण पाहतो की सगळ्या महाविद्यालयातून जे कार्यक्रम चालतात ते कार्यक्रमामध्ये किती गांभीर्य आहे आणि या सगळ्या गांभीर्यच नसलेल्या कार्यक्रमामधून हीच कवी संमेलनं, तीच माणसं, तेच त्यांचे विचार, तेच सगळं वर्षानुवर्ष जर चालणार असेल तर आपल्या संवर्धनाबद्दल आपल्याला चिंता करावी अशा पद्धतीचा सगळा विषय आहे. आणि मग अशा वातावरणाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या भाषेच्या अनुषंगाने, आपल्या राजभाषेच्या अनुषंगाने दोन प्रश्न जे आहेत, एक म्हणजे आमच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार आहे, हा सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की केंद्र सरकारच्या पातळीवरती आपण गेल्या 7 वर्षापासून ऐकतोय की आज उद्या परवा आमच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार आहे, परंतु तो सुद्धा प्रश्न हा केंद्र सरकार का सोडवत नाही हा राजकारणाचा विषय आहे, तो आपण नंतर बोलूया. पण तो प्रश्न सुद्धा आमच्या भाषिक समूहामध्ये चर्चेला आला पाहिजे आणि तशा पद्धतीचा जनरेटा त्या मागणीच्या अनुषंगाने समाजातून आला पाहिजे. म्हणून समाजातल्या काही निवडक साहित्यिकांनी, काही निवडक विचारवंतांनी किंवा भाषेचं ज्यांच्यावरती जबाबदारी अशा काही मान्यवरांनी, धुरीणांनी फक्त तो प्रश्न लावून धरावा आणि बाकीच्या समूहाने त्याबद्दल ब्र काढू नये ही स्थिती सुद्धा काही बरी नाही, हा एक भाग. दुसरा भाग जो महत्वाचा आहे त्याच अनुषंगाने, म्हणजे मराठी भाषेचं विद्यापीठ हे झालं पाहिजे आणि ते कसं असावं याची सुद्धा सर्वांगीण आणि गांभीर्यपूर्वक अशी चर्चा या राज्यामध्ये सामूहिक पातळीवरती झाली पाहिजे. म्हणजे ज्या गोष्टीचा श्रीपाद जोशी सरांनी उल्लेख केला की गेल्या 86-87 वर्ष मराठी भाषा विद्यापीठाच्या अनुषंगाने ही मागणी आम्ही करतो आहोत, म्हणजे दास सरांनी त्याचा उल्लेख केला त्यांच्या प्रास्ताविकामध्ये की दत्तो वामन पोद्दार
जेव्हा म्हणजे पुणे विद्यापीठाची स्थापना होत असताना हे विद्यापीठ मराठी भाषेचं विद्यापीठ व्हावं आणि त्या अनुषंगाने राज्यामध्ये मराठी भाषेचं विद्यापीठ असावं, त्या अनुषंगाने दत्तो वामन पोतदारांनी केलेले प्रयत्न असतील किंवा त्यानंतर कुलगुरू विभ कोलते यांनी केलेले विधी कोलतेंचे प्रयत्न असतील, आणि तिथपासून तर अगदी देशमुख सरांपर्यंत, म्हणजे देशमुख सर अतिशय आक्रमकपणे, खरं म्हणजे त्यांचा आक्रमक बोलण्याचा पिंड नाही, तरी सुद्धा भाषेच्या अनुषंगाने अतिशय आक्रमकपणे ते आपली भूमिका मांडतायत, आग्रह धरतायत, शासनाला रोखठोकपणे खडे बोल सुनावतायत. त्याचबरोबर कौतिकराव ठाले पाटील सर असतील, डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सर असतील, त्यांचं खरं म्हणजे आज बीज भाषण होत आहे, डॉक्टर सदानंद मोरे सर असतील, डॉक्टर रंगनाथ पठारे सर असतील, ही सगळी मान्यवर माणसं, ही मान्यवर माणसं सातत्यानं भाषेच्या विद्यापीठाच्या अनुषंगाने आग्रही आहेत, अभिजात भाषेच्या अनुषंगाने आग्रही आहेत, आणि ही माणसं आपल्या पातळीवरून सातत्यानं प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून जर या राज्यामध्ये राजभाषा स्वीकारल्यानंतर म्हणजे 1964 पासून आजपर्यंत आपण विचार करतोय की ही महाराष्ट्राची अधिकृत अशी राजभाषा आहे आणि संविधानाने सुद्धा आपल्याला अधिकृत अशा 22 राजभाषा दिलेल्या आहेत, राष्ट्रभाषा दिलेल्या आहेत, अशा सगळ्या भाषेच्या अनुषंगाने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आम्ही आमच्या मराठीच्या संदर्भानं, म्हणजे ज्या गोष्टीचा उल्लेख दास सरांनी केला की ज्ञानदेवांपासून तर कुसुमाग्रजांपर्यंत आणि कुसुमाग्रजांपासून सुरेश भटांपर्यंत अनेकांनी मराठीची थोरवी वर्णिलेली आहे, आणि ही थोरवी वर्णन करत असताना अतिशय महत्वाचे अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या काळातल्या त्या त्यांच्या समकाळातल्या ज्या मराठीच्या अवस्थेविषयी, मराठीच्या स्थितीविषयी, तिच्या विदारक अवस्थेविषयी त्यांनी त्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग हे असं सगळं चालत असताना प्रत्येक काळामध्ये मराठीच्या स्थितीगतीविषयी चिंता व्यक्त होत असताना सुद्धा आमचा राज्यकर्ता असणारा वर्ग, जो खऱ्या अर्थानं अगदी आपल्या राज्यकर्त्यांचा चेहरा कायमच ग्रामीण चेहरा राहिलेला आहे, म्हणजे तो वेगवेगळ्या बोली भाषेतून आलेला सुद्धा असा तो सगळा चेहरा राहिलाय, म्हणजे आपल्या राज्यकर्त्यांचा चेहरा हा ग्रामीण आहे, मराठीचा बाज असणारा सगळा चेहरा आहे, मराठी भाषेचं अनुकरण आणि अगदी मराठी भाषेच्या मराठी माध्यमांच्या शाळेत शिकलेला सगळा हा सगळा राज्यकर्ते वर्ग आपला राहिलेला आहे. म्हणजे अलीकडचा काळ आपण सोडून देऊ 10-5 वर्षातला, पण पूर्वीपासून आपण जर विचार केला तर राज्याची सर्व सत्तासूत्रे ही मराठी माध्यमातून शिकून सवरून मोठी झालेल्या सगळ्या माणसांच्या हातामध्ये राहिलेली आहे. मग असं असताना सुद्धा यशवंतराव चव्हाणांनंतर, म्हणजे यशवंतराव चव्हाणांचा आपल्याला अपवाद करावा लागेल, कारण त्यांनी भाषाच्या संवर्धनासाठी, भाषाच्या एकूण जडणघडणीसाठी राज्य निर्मितीनंतर, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर काही एक मूलभूत आणि चांगल्या गोष्टी ज्या करायच्या होत्या त्या त्यांनी केलेल्या आहेत. त्यामध्ये साहित्य संस्कृती मंडळ असेल, भाषा संचालन असेल किंवा मग विश्वकोश मंडळ असेल, या सगळ्या गोष्टी यशवंतरावांच्या काळामध्ये झालेल्या आहेत. पण नंतरच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर राज्यकर्ता वर्ग हा भाषिक धोरणाच्या बाबतीमध्ये, भाषेच्या संवर्धनामध्ये आणि भाषा या समूहाची अस्मितेचा विषय मानून या संदर्भात काम करण्यासाठी नीटपणे आपल्याला तो कुठेतरी काम करताना दिसलेला नाही, आणि म्हणून इथं भाषेच्या अनुषंगाने राजकारण करणारे पक्ष निर्माण झाले आणि त्या पक्षांनी भाषेच्या अनुषंगाने आपापल्या मतपेट्यानंतरच्या काळात सुरक्षित केल्या, आणि त्यानंतर जेव्हा आपण पाहिलं की भाषिक मुद्दा चालत नाही तेव्हा हेच पक्ष पुन्हा धर्माकडे वळलेले आहेत, आणि नंतर धर्माच्या अनुषंगाने सुद्धा, म्हणजे अगदी अलीकडचं उदाहरण सुद्धा आपल्याला त्या अनुषंगाने पाहता येईल. पण मी नामोल्लेख कोणाचा करत नाही, परंतु भाषिक दृष्ट्या एक अस्मितेचं वातावरण तयार करायचं, आपलं वर्तन व्यवहार त्या अनुषंगाने तयार करायचं, आणि त्यानंतर एक मतपेटी सुरक्षित झाल्यानंतर पुन्हा आपण भाषा बद्दल काही एक चांगलं काम करू शकतो याबद्दल कुठल्याही प्रकारचा ठोस कृती कार्यक्रम मात्र कधी राजकीय पक्षांनी दिलेला नाही, आणि म्हणून नंतरच्या काळात ते धर्माकडे वळले आणि पुन्हा मग धर्म सुरक्षित करून धर्माच्या अनुषंगाने मतपेटी तयार करण्याचं राजकारण, तो भाग वेगळा, परंतु भाषेच्या अनुषंगाने जर एखाद्या पक्षाची निर्मिती होत असेल, एखाद्या राजकीय पक्षाची निर्मिती होत असेल आणि त्या राजकीय पक्षाला गत 30-40 वर्षामध्ये सुद्धा ठोस अशा पद्धतीचा कृती कार्यक्रम भाषेच्या विकासाचा जर सादर करता येत नसेल, तेव्हा ना विरोधी पक्षात असू द्या किंवा सत्ताधारी असताना सुद्धा, तर मला वाटतं की ही सगळी चिंतेची गोष्ट आहे. आणि मग या पार्श्वभूमीवरती आपण जेव्हा एखाद्या विद्यापीठाची मागणी लावून धरतो आणि ती जवळपास आता तिला काही दिवसांनी 100 वर्ष होतील अजून काही वर्षांनी, मग 100 वर्ष जर आपण एक मागणी लावून धरतो आणि त्या मागणीच्या अनुषंगाने तिथला राज्यकर्ता वर्ग जर सजग नसेल किंवा त्या मागणीच्या अनुषंगाने राज्यकर्त्या वर्गाला जर काही एक वाटत नसेल, तर तुम्ही आम्ही या अनुषंगाने मला वाटतं की आता भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून
हे चर्चासत्र या अनुषंगाने फार महत्त्वाचं आहे. या चर्चासत्राच्या माध्यमातून आपल्याला राज्यामध्ये काही एक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि त्या पद्धतीच्या वेगवेगळ्या म्हणजे आपल्याकडे आता सगळं आपण पाहतो की सगळं आभासी माध्यमातून चालू आहे आणि वेगवेगळे चर्चासत्र चालू आहेत, परंतु या सगळ्या चर्चासत्रामध्ये मराठी भाषेच्या अनुषंगाने चर्चा करणारं हे पहिलं चर्चासत्र आहे. मग भाषा संवर्धनामध्ये जर मराठी भाषा विद्यापीठ हे जोशी सर म्हणाले तसं फार महत्वाची भूमिका बजावणार असेल, तर मग विद्यापीठाच्या अनुषंगाने जनरेटर तयार करण्यासाठी सर्व विद्यापीठामध्ये शिकवणाऱ्या मराठी भाषेचे प्राध्यापक असेल, राज्यातले सगळे मराठीचे मराठीमध्ये लिहिणारे कवी लेखक कादंबरीकार कथाकार आणि सर्व साहित्यिक असतील आणि साहित्याची आवड असणारा भाषेविषयी अभिमान असणारा स्वतःच्या भाषिक संस्कृतीविषयी अभिमान असणारा असा सगळा जो वर्ग आहे हा वर्ग एकत्र आणून एक वेगळ्या प्रकारचा जनरेटर निर्माण करून जर आपल्याला भाषा विद्यापीठ निर्मितीसाठी सरकारला त्या अनुषंगाने त्याच्यावर दबाव टाकता येत असेल तर मला वाटतं की सगळ्यात महत्वाचं काम या काळामध्ये ते होईल. यामध्ये सुद्धा दोन मतप्रवाह आहेत. मी वाचत असताना माझ्या असं लक्षात आलं की काही लोकांना विद्यापीठ हवं आहे आणि काही लोकांचं मत असं आहे की विद्यापीठ कशाला हवं, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती की 1948 साली विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना डॉक्टर राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि राधाकृष्णन यांनी असं सांगितलं होतं, खरं म्हणजे त्यांनी शिफारस केली होती की 1948 ला त्यांनी अशी शिफारस केली की शिक्षणाचं असणारं जे माध्यम आहे हे माध्यम त्या त्या राज्यातली भाषा ही झाली पाहिजे आणि मग इंग्रजीची जागा त्या भाषेने घेतली पाहिजे. म्हणजे नंतरच्या काळामध्ये आपण पाहतो की यामध्ये आपले सगळे शैक्षणिक धोरण कमी पडलेले आहेत की पुढच्या काळामध्ये अनेक शिक्षण आयोग आले, परंतु शिक्षण आयोगामधून सांगितलं गेलं विद्यापीठ कायदे आले, आपल्या आज उल्लेख केल्याप्रमाणे आज राज्यामध्ये 10-12 विद्यापीठं पारंपरिक विद्यापीठं आहेत. या सगळ्या अगदी 2016 चा विद्यापीठ कायदा जर तुम्ही काढून पाहिलं तर त्यामध्ये सुद्धा मराठी भाषेचं संवर्धन जतन प्रचार प्रसार या सगळ्या गोष्टींना कलम घातलेले आहेत, परंतु 1994 चा ऍक्ट जरी आपण पाहिलं तर त्यामध्ये सुद्धा त्या गोष्टी होत्या. म्हणजे सगळ्या विद्यापीठांच्या कायद्यामध्ये आपल्या विद्यापीठ ऍक्टमध्ये आपल्या विद्यापीठ अनुदान आयोगापासून तर सगळ्या शिक्षण आयोगामध्ये भाषा सक्तीचं धोरण आहे, भाषेच्या जतन संवर्धनाचं धोरण आहे आणि शिक्षणाच्या माध्यमाच्या अनुषंगाने चर्चा करत असताना सुद्धा त्या त्या राज्याची राजभाषा ही शिक्षणाचं माध्यम असलं पाहिजे अशा पद्धतीची एक मांडणी सगळ्या शिक्षण आयोगामध्ये झालेली आहे. असं असताना सुद्धा अंमलबजावणीच्या पातळीवरती मात्र आम्ही सातत्यानं कमी पडलेलो आहोत. अंमलबजावणीच्या पातळीवरती मात्र आम्ही सातत्यानं इंग्रजीला झुकत माप दिलंय. आजच्या काळामध्ये आपल्याला इंग्रजीला विरोध करून चालणारच नाही, इंग्रजी विषय दुस्वास करून चालणार नाही, इंग्रजी आणि मराठी अशा पद्धतीचं एक भाषिक धोरण आपलं असलं पाहिजे. म्हणजे इंग्रजी बरोबरच आमच्या राज्यातल्या प्रत्येक घटकापर्यंत मराठी भाषा सुद्धा पोहोचली पाहिजे. म्हणजे आमच्या व्यवहारामध्ये मराठी मोठ्या प्रमाणामध्ये आहे, परंतु आज ज्ञानभाषा म्हणून आम्ही जेव्हा विचार करतो ज्ञानभाषा म्हणून आमची मराठी कमी पडते आहे. आणि मग जर ज्ञानभाषा म्हणून मराठी कमी पडत असेल तर तुमच्या आमच्या येणाऱ्या मुलांनी येणाऱ्या पिढीने मराठी भाषा काय म्हणून शिकावी हा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे. आणि मग तुम्ही आम्ही मराठीचे प्राध्यापक असू तरी सुद्धा आमची मुलं ही आम्हाला ना इलाज असतो इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये घालावी लागतात, कारण पुढच्या पिढीने आम्हाला असा प्रश्न विचारू नये की बाबा तुमच्यामुळे आमचा तुम्ही कशा पद्धतीने हा आमचा सगळा येणाऱ्या काळामध्ये जर आम्हाला मराठीमधून भवितव्यच नव्हतं तर मग तुम्ही आमच्यासोबत असं का वागलात, आम्हाला जगाच्या बरोबर चालणाऱ्या भाषेमध्ये शिक्षण का दिलं नाहीत असा प्रश्न जर पुढच्या पिढीने विचारलं तर मला वाटतं देशमुख सर आपल्याकडे त्याचं उत्तर असणार नाही. आणि म्हणून आपल्याला फक्त मराठीचा आग्रह धरत असताना सुद्धा या सगळ्या माध्यमांची भाषा ही मराठी कशी होईल या अनुषंगाने आपल्याला सातत्यानं प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि त्यामध्ये मला वाटतं की सगळ्यात महत्वाची भूमिका कोण बजावणार येणाऱ्या काळामध्ये तर मला वाटतं की मराठी भाषेचं विद्यापीठ त्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाची भूमिका बजावू शकते. त्याचं कारण विद्यापीठ कसे हवे या अनुषंगाने मांडणी करायची आहे. आणि म्हणून विद्यापीठाचा मूलभूत विचार करत असताना मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्याच्या अनुषंगाने, मराठी भाषेला व्यवहाराची भाषा करण्याच्या अनुषंगाने, मराठी भाषेला तंत्रज्ञानाची भाषा करण्याच्या अनुषंगाने, मराठी भाषेला व्यवसायाची भाषा करण्याच्या अनुषंगाने आपल्याला विद्यापीठाची रचना करावी लागेल. जर मराठी विद्यापीठ उभं राहिलं तर त्या विद्यापीठानं पारंपरिक विद्यापीठ म्हणजे 10-12 विद्यापीठं आपल्याकडे आहेत आणि हे सगळे विद्यापीठं आता आपण पाहतो की मराठी भाषा ही त्यांच्या लेखी दुय्यम स्तरावरती आहे. म्हणजे मराठी भाषेचा एक विभाग म्हणजे आपल्याकडे इतक्या अवहेलना केली जाते की मराठी भाषेच्या विभागात राज्याची ती राजभाषा आहे, परंतु सगळ्या
विद्या पारंपरिक विद्यापीठाच्या मराठी विभागांची एक सध्या तुम्ही फक्त आढावा घ्या, अनेक विद्यापीठामध्ये अनेक पदं खाली आपल्याला दिसून येतात. त्यानंतर असे काही विद्यापीठ आहेत की म्हणजे सोलापूरचं तुमचं विद्यापीठ, इथं साधा अनुदानित भाषा विभाग सुद्धा आजपर्यंत आपल्याकडे कार्यरत नाही. म्हणजे ज्या राज्याची राजभाषा अधिकृत आहे अशा राज्यामध्ये पारंपरिक विद्यापीठामध्ये, काही विद्यापीठामध्ये तर अनुदानित विषय सुद्धा तो अजून सुरू केलेला नाही. म्हणजे अशी जर सगळी दुरावस्था असेल आणि यामध्ये आपण आणखीन एक विद्यापीठ काढणार असू आणि त्या विद्यापीठाची नीट सूत्ररूपाने मांडणी होणार नसेल तर त्या विद्यापीठाच्या उपयुक्ततेविषयी सुद्धा आपल्यासमोर काही प्रश्न उपस्थित होतील. आणि म्हणून पहिल्यांदा आपल्याला सारसूत्ररूपाने मराठी भाषेच्या ज्ञान भाषेला, मराठी भाषा ही ज्ञान भाषा म्हणून जगासमोर आणण्यासाठी कुठले सगळे आपल्याला उपक्रम करता येतील, कुठल्या पद्धतीचा एक कार्यक्रम आपल्याला तयार करता येईल, त्या कार्यक्रमातली कलम कुठली असणार आहेत आणि ज्ञान भाषा करायची म्हणजे नेमकं काय करायचं, या अनुषंगाने एक अभ्यासक्रम, या अनुषंगाने कृती कार्यक्रम, हा सगळा आपल्याला काय करावं लागणार आहे, रूपरेषा त्याची तयार करावी लागणार आहे. मराठी विद्यापीठ करा, मराठी विद्यापीठ करा सातत्यानं आपण शासनाकडे म्हणतोय, परंतु त्या संदर्भातला काही एक लेखी अशा पद्धतीचा जो दस्तऐवज आहे की मराठी विद्यापीठ निर्माण झाल्यानंतर त्याच्यामध्ये अमुक अमुक प्राधिकरण असणार आहे. या अनुषंगाने एक मुद्दा जोडून घेतो की आमच्याकडे पैठणला संत विद्यापीठ नावाची कल्पना तुम्ही सगळेजण ऐकतात, 1982 पासून संत विद्यापीठ सुरू करा, संत विद्यापीठ सुरू करा अशा पद्धतीची एक घोषणा झाली. त्या विद्यापीठाचं नेमकं हेच झालं कदम सर, की विद्यापीठ सुरू करण्याची मागणी सातत्यानं होत होते की या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये संतांचा मोठा वारसा आहे आणि संतांचा अभ्यासक्रम शिकवणारं एक विद्यापीठ असलं पाहिजे, परंतु नीट त्या संतपीठामध्ये काय असलं पाहिजे याची मांडणी काही कोणाला करता आली नाही. फक्त संत विद्यापीठ झालं पाहिजे, संतपीठ झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली आणि मग आपण सातत्यानं त्या मागणीचा पाठपुरावा झाला. पण जेव्हा संतपीठ सुरू करण्याची वेळ आली तेव्हा शासनाकडे संतपीठ हे कशासाठी सुरू करायचं, संतपीठाची रचना ही कशी असावी, संतपीठामधून नेमकं आपल्याला काय शिकवायचंय, संतपीठाचे अभ्यासक्रम कुठले असले पाहिजे, संत विद्यापीठाला संलग्नीकरण नेमकं कोणाला द्यायचं, अशा पद्धतीचा कुठलाही ठोस कृती कार्यक्रम असल्याचं मला दिसलं नाही. आणि मग काय केलं नेमकं त्या संतपीठाचं, तर आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे त्याला आंदण देऊन टाकलं की तुम्ही याला सांभाळा, आम्हाला शासनाच्या स्तरावरती जनरेटर आहे ते चालू झालं पाहिजे. आणि मग त्यांच्याकडे ते दिलं, त्यांचं एक समन्वयक विद्यापीठाचा नेमला आणि त्या विद्यापीठाचं संलग्नीकरण देऊन त्या स्वायत्त विद्यापीठाला शासनाने काय केलं तर छोटे छोटे प्रमाणपत्र कोर्सेस, एक 5-6 प्रमाणपत्र कोर्सेस फक्त तिथं सुरू झाले आजच्या तारखेला. आणि या 5-6 प्रमाणपत्र कोर्सेस शिकवण्यासाठी तासिका तत्वावर काही एक संत साहित्याच्या अनुषंगाने काम असणारे काही एक तरुण प्राध्यापकांच्या तिथं तुटपुंज्या मानधनावरती नियुक्त्या केलेल्या आहेत. मला वाटतं की संतपीठाचं जे झालं ते नंतरच्या काळामध्ये जर विद्यापीठ आपलं मराठीचं निर्माण झालं ते होऊ नये, म्हणून आपल्याकडे पहिल्यांदा शासनाकडे सादर करण्यासाठी संत विद्यापीठाप्रमाणे होऊ नये म्हणून मराठी विद्यापीठाचा काही एक प्रारूप आराखडा असायला हवा. मी अनेक वर्षे ऐकतो की मराठी विद्यापीठ झालं पाहिजे, ते आंबेजोगाईला झालं पाहिजे की ते मुंबईला झालं पाहिजे की ते पुण्याला झालं पाहिजे, ते महाराष्ट्रात कुठेही होऊ द्या, परंतु ते नीटपणे झालं पाहिजे. आणि ते नीट होत असताना आमच्या मराठी भाषेचं जतन, संवर्धन आणि ऐतिहासिक वारसा यापुरता ते मर्यादित न राहता येणाऱ्या काळामध्ये आमच्या भाषेचा असणारा सगळा जो ढाचा, आमच्या भाषेचं जे सगळं स्वरूप आहे त्या भाषिक स्वरूपाला ज्ञान भाषेचा दर्जा देण्यासाठी त्या विद्यापीठाने काम केलं पाहिजे. ही अशी एक मूलभूत अट मला वाटते की त्या विद्यापीठ निर्मितीच्या पाठीमागे असायला हवी. आणि म्हणून मला जी काही मिनिटं दिलेली आहेत त्या मिनिटाच्या अनुषंगाने मला असं वाटतं की ज्ञान भाषा निर्मितीचे स्रोत म्हणून, ज्ञानभाषा निर्मितीचा स्रोत म्हणून आपल्याला या विद्यापीठाचा विचार करता येईल. कारण तमिळमध्ये, तेलुगूमध्ये, मल्याळममध्ये, कन्नडमध्ये विद्यापीठं निर्माण झालेली आपण पाहिलेली आहे. म्हणजे ही भाषा विद्यापीठं आहेत आणि त्या भाषा विद्यापीठांनी काय काम केलं तर ती तिथलं इतिहास, संस्कृती आणि भाषेचा वारसा जतन करण्याचं काम करतं, ते एक काम महत्वाचं आहे. परंतु मग त्या राज्यांना इंग्रजीला विरोध करून चालला का, ते भारत भले आपल्यापेक्षा भाषिक अस्मितेच्या दृष्टीने कट्टर आहेत परंतु इंग्रजीचं आक्रमण ते सुद्धा रोखू शकलेले नाहीत. किंवा तामिळ तेलुगू शिकलं म्हणजे अमेरिकेमध्ये आणि जर्मनमध्ये विकसित राष्ट्रामध्ये जाऊन नोकरी करता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून फक्त भाषेचं विद्यापीठ भाषेच्या अस्मितेवरती उभा राहून चालणार नाही, तर ठोसपणे त्या विद्यापीठाने काम केलं पाहिजे. आणि ते काम करत असताना फक्त जतन, संवर्धन आणि ऐतिहासिक वारसा इथपर्यंत ते मर्यादित न राहता मला वाटतं की मूलभूतपणे मराठी भाषेला आज जगामध्ये इंग्रजीचा पर्याय म्हणून उभा करण्यासाठी त्या विद्यापीठाने काम करावं. जर तुम्हाला एखादी भाषा
म्हणजे इंग्रजी भाषा काही अशीच आपोआप आलेली नाही, या लोकांनी त्या पद्धतीने काम केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून इंग्रजी ही जगाच्या संपर्काची भाषा झाली, जगाच्या ज्ञानाची भाषा झाली. तुम्हाला चीन प्रमाणे, चिनी भाषेप्रमाणे, जर्मन भाषेप्रमाणे, फ्रेंच भाषेप्रमाणे आपल्याला या 12 कोटीच्या मराठीला, 12 कोटी माणसं मराठी जर बोलत असतील आणि जगभरातल्या 10 भाषेमध्ये मराठी येत असेल, तर इंग्रजीचा पर्याय म्हणून तिला उभा करावी लागेल. आणि म्हणून पर्याय उभा करत असताना पूर्ण व्यवसाय शिक्षणामध्ये आपल्याला मराठी आलं पाहिजे. म्हणजे मराठीतून व्यवसाय शिक्षण घेतलेला मुलगा हा जगभरामध्ये जाऊन आपल्या भाषेमध्ये त्या पद्धतीचा व्यवसाय करतो. नाहीतरी आपल्याकडे आपण पाहतोच, आपल्याकडे वैद्यकीय व्यवसाय करणारे जे सगळे डॉक्टर्स आहेत, सर्जन आहेत, ते काय करतात, वर्षानुवर्षे आपण पाहतो की त्यांच्या समोर येणारा माणूस तर हा सगळा मराठी भाषिक असतो, परंतु ते त्यांचं जे लिहून देतात गोळ्या औषधं जे लिहून देतात ते तर इंग्रजीमध्ये लिहून देतात. आपण मेडिकल वाल्याकडे जातो आणि घेतो, मधला जो दुवा आहे म्हणजे आमचा दुवा काय, आम्हाला भाषा समजत नाही, त्याने काय लिहिलं हे समजत नव्हतं, हाच भाग आहे. म्हणून आम्हाला मेडिएटर लागला किंवा आमच्याकडे कायद्याचे अभ्यासक पहा, तुम्ही वकील पहा, आमच्याकडे सगळे कायदे इंग्रजीमध्ये होते. आणि इंग्रजीमध्येच कायदे असल्यामुळे आमच्याकडे बहुजन समाजाला इंग्रजीचं ज्ञान नसल्यामुळे वर्षानुवर्षे वकील का लावावा लागतो. माझ्यासारखा माणूस, शिकलेला माणूस, मी माझी केस न्यायालयासमोर उभी राहून का लढू शकत नाही, अशी असंख्य माणसं, सुशिक्षित बेरोजगार माणसं स्वतःची केस का लढवू शकत नाही, त्यांना मेडिएटर लागतो, कायद्याचा अभ्यासक लागतो, वकील लागतो. तर कायद्याचा अभ्यासक का लागतो, तर तिथं भाषेचा अडथळा आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून भाषा ही व्यवहारात आणत असताना, ज्ञान भाषा करत असताना, तुमच्याकडे विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यवसाय ज्या ज्या सगळ्या माध्यमांमध्ये इंग्रजीचा काय म्हणू आपण बागुलबुवा उभा केलेला आहे, तर तिथं आपल्याला इंग्रजीला पर्याय द्यावा लागेल. तिथं आपल्याला विज्ञानाची भाषा, म्हणजे केंद्र सरकारनं ते प्रयत्न सुरू केलेले आहे खरं, म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणानुसार विज्ञानामध्ये तुम्हाला मराठी भाषा आणावी लागेल, मूलभूत संशोधनामध्ये तुम्हाला मराठी भाषा आणावी लागेल, व्यवसाय शिक्षणामध्ये मराठी भाषा आणावी लागेल. आणि हे सगळं कोण करू शकतं, तर मला वाटतं की जे आपलं विद्यापीठ सुरू होईल त्या विद्यापीठामध्ये हे पर्याय निर्माण करावे लागतील. राज्यभरामध्ये विज्ञान शिकणाऱ्या पिढीला या विद्यापीठानं मराठीतून विज्ञान त्यांनी अवेलेबल करून दिलं पाहिजे किंवा उपलब्ध करून दिलं पाहिजे. राज्यभरामध्ये व्यवसाय शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम या मराठी विद्यापीठानं उपलब्ध करून दिले पाहिजे. ते कुठेही असू द्या, पुण्यात असू द्या, मुंबईमध्ये असू द्या, नागपूरमध्ये असू द्या, परंतु व्यवसाय शिक्षण, तंत्रज्ञानाचं शिक्षण आणि विज्ञानाचं शिक्षण, मूलभूत हे सगळं शिक्षण जे आहे, जे इंग्रजीला पर्याय ठरू शकतं, हे शिक्षण आमच्या विद्यापीठानं निर्माण करून त्याला त्या पद्धतीनं आमच्या एकूण सगळ्या अभ्यासक्रमामध्ये स्थान देण्यासाठी या विद्यापीठाचं मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं काम असायला हवं. आणि त्या अनुषंगाने या विद्यापीठाची रचना असायला हवी. दुसरा जो मुद्दा आहे की आमच्या व्यवहारामध्ये असंख्य बोली भाषा आहेत, असंख्य बोल भाषा आहेत. व्यवहारातल्या भाषा प्रत्येक ठिकाणी वेगळ्या आहे. आपण असं म्हणतो की आमच्याकडे 12 कोसाला भाषा बोलली जाते, 12 कोसावर भाषा बदलते. जर 12 कोसाला भाषा बदलत असेल, वेगवेगळ्या प्रदेशाच्या वेगवेगळ्या बोली भाषा असतील, प्रमाण मराठी आमची एक असेल, तर आम्ही सगळ्या भाषांचं प्रमाणीकरण करण्याऐवजी आमच्या व्यवहारातल्या असणाऱ्या वेगवेगळ्या भाषा या संवर्धित केल्या पाहिजे, त्या जपल्या पाहिजेत. व्यवहार भाषा जपल्या पाहिजेत, बोलभाषा जपल्या पाहिजेत, आणि प्रमाण भाषा सुद्धा जपली पाहिजे. आणि मग या अनुषंगाने काही एक उपक्रम किंवा काही एक आमच्याकडे ठोस अजेंडा, ज्याला आपण म्हणू ठोस कार्यक्रम सुद्धा जो आहे, तो सुद्धा या विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्याला कृतिशीलपणे राबवता येईल. अन्यथा आम्ही काय करतो की आमच्या एकूण मराठीचं प्रमाणीकरण करायला निघालेलो आहोत. आम्हाला सरसगट, म्हणजे आम्ही दुय्यम तियम दर्जाची, एखाद्या बोलीला दुय्यम तियम दर्जाची बोली ठरवून टाकतो, किंवा एखादा माणूस त्याच्या बोलभाषेमध्ये बोलत असेल, त्याच्या व्यवहाराच्या भाषेमध्ये बोलत असेल, तर तिचं जतन करण्याऐवजी, तिचं संवर्धन करण्याऐवजी त्याला आम्ही नाकारतो आणि तो गावंढळ म्हणून आपण त्याला बाजूला करतो. त्याऐवजी त्याचं बोलण्याचं, बोलण्याच्या भाषेचं संवर्धन झालं पाहिजे. आणि मग या संदर्भातला आमच्याकडे कुठला कार्यक्रम कधी 60 वर्षामध्ये दिसला का? 60 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर आपल्याकडे असा कुठलाही कार्यक्रम दिसला नाही. आमच्याकडे शासनाच्या पातळीवर वेगवेगळे कोष तयार केले जातात, परंतु आता भाषा संचालनाच्या मॅडम समोर मला दिसतात, मॅडम हे सगळे कोष जर पाहिले तर साहित्य संस्कृती मंडळाने निर्माण केलेले ग्रंथ, वेगळे भाषा कोष, परिभाषा कोष, हे सगळे कोष तुम्ही फक्त ग्रंथालयामध्ये आपल्याला दिसून येतात. सामान्य माणसं या कोशापासून कितीतरी दूर आहेत. म्हणजे सामान्य माणसाला प्रशासनाची भाषा सुद्धा नीटपणे अवगत नाही. म्हणजे आमची प्रशासनिक मराठी जी आहे ती सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. म्हणजे आम्ही इतकं सगळं मराठीचं प्रमाणीकरण करण्याच्या नादामध्ये मराठीला बोजड करून ठेवलं की सामान्य माणसाने त्यापेक्षा इंग्रजी बरी वाटते. आणि म्हणून सहज बोलताना तो इंग्रजीचा एक काय वापर एकेवेळी वापर करतो, परंतु तो सामान्य मराठीचा
वापर करत नाही ही आमच्याकडची अवस्था आहे। म्हणून या संदर्भाने ज्ञान भाषा विकसित करण्यासाठी आपल्याला मराठीच्या बोली सोडून चालणार नाहीत, मराठीच्या व्यवहार भाषा सोडून चालणार नाही, यांना यांचं प्रमाणीकरण करून चालणार नाही, त्यांना आहे त्या स्थितीमध्ये त्यांचं जतन संवर्धन करणं हे जागतिकीकरणाच्या काळामध्ये आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे। आणि हे आव्हान मला वाटतं की आपण हे विद्यापीठ आपलं फिरवू शकतं, त्या विद्यापीठाकडे तशा पद्धतीचा काही एक धोरणात्मक अशा पद्धतीचा कार्यक्रम असायला हवा, तसा विभाग असायला हवा। त्यानंतर राज्य शासनाचे तुमचे सगळे जे असणारे उपक्रम आहेत हे राज्य शासनाचे सर्व चालणारे उपक्रम, म्हणजे आता राज्य शासनाने मराठी भाषा विभाग सुरू केलेला आहे, मोठे मोठी गोष्ट आहे। त्यानंतर आघाडी शासनाने पुन्हा 10वीपर्यंत मराठी भाषा ही आता अनिवार्य केलेली आहे, ही सुद्धा मोठी गोष्ट आहे, म्हणजे या चांगल्या गोष्टी आहेत, याचं आपण कौतुकच केलं पाहिजे। परंतु हे करत असताना सुद्धा वेगवेगळे चालणारे उपक्रम, राज्य संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या भाषेविषयक असणाऱ्या सगळ्या स्वायत्त संस्था, या सगळ्या स्वायत्त संस्थांचे असणारे वेगवेगळे कार्यक्रम, या कार्यक्रमांना या संस्थांना आपल्याला मराठी भाषा विद्यापीठाशी संलग्न करावं लागेल। मराठी भाषा विद्यापीठाच्या एकूण रचनेमध्ये यांचं काही एक स्थान निश्चित करावं लागेल। आणि हे स्थान निश्चित करत असताना आपल्याला याच्यावरती सुप्रीमो म्हणून कोण काम करेल, तर राज्य शासनाऐवजी मराठी भाषा विद्यापीठ ही संस्था त्या ठिकाणी काम करेल। आणि मग राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांचा असणारा एकूण आपण संधी नोकरशाही ज्याला म्हणतो, आणि भाषेला ती सातत्यानं मारक ठरलेली आहे, कुठला तरी बाहेरचा भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातला अधिकारी येणार आणि तो अधिकारी मग एकूण जी सगळी मुस्कटदाबी भाषेच्या अनुषंगाने सातत्यानं करतो, मला वाटतं की त्यांच्या नियंत्रणातून हा सगळा भाषिक कारभार मुक्त करून मराठी भाषा विद्यापीठ या एकूण स्वायत्त संस्थेच्या अंतर्गत ते सगळं आलं पाहिजे। आणि मग मराठी भाषा विद्यापीठानं राज्याचं भाषा धोरण ठरवलं पाहिजे। राज्याच्या एकूण असणाऱ्या भाषेविषयीच्या ज्या सगळ्या संस्था आहेत या संस्थांचे असणारे कार्यक्रम ठरवले पाहिजेत, या संस्थांचे असणारे उपक्रम ठरवले पाहिजे, आणि त्या अनुषंगाचे वेगवेगळे प्राधिकरण या विद्यापीठाच्या अंतर्गत चालू झाले पाहिजेत। आणि म्हणून विद्यापीठ हे फक्त भाषेच्या संदर्भात काम करत असताना त्याला शासनाची स्वायत्त संस्था म्हणून दर्जा दिल्यानंतर त्याला काही अधिकार सुद्धा दिले पाहिजेत, आणि त्या अधिकाराचा असणारा जो सगळा विनियोग आहे त्या विनियोगाच्या माध्यमातून शासन स्तरावरती मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी हे विद्यापीठ तेव्हा आग्रही असू शकतं। आणि म्हणून मला वाटतं की त्या अनुषंगाने सुद्धा एक महत्वाचा भाग म्हणून या विद्यापीठाकडे आपल्याला पाहता येईल। दुसरी एक गोष्ट या विद्यापीठामध्ये काय असायला हवी, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपल्याला जगातल्या कुठल्याही भाषा, म्हणजे आपण आज सहज बोलताना बहुभाषिक असलं पाहिजे असं म्हणतो, आपल्याला वेगवेगळ्या भाषा आल्या पाहिजे असं म्हणतो, म्हणजे तुम्हाला जर वेगवेगळ्या भाषा आल्या तर ज्ञानाच्या शक्यता अधिक विस्तारतात, अधिक रुंदावतात। म्हणून कुठल्याही भाषेच्या अनुषंगाने आपण आता आपली फक्त आपल्या भाषेविषयी आपल्याला अस्मिता असली ती चांगलीच आहे, त्याबद्दल वाद नाही, परंतु दुसऱ्या भाषेचा द्वेष करून सुद्धा चालत नाही। या उलट मराठी भाषा विद्यापीठ निर्मितीनंतर आपल्याकडे स्वतंत्र अनुदान, म्हणजे काय म्हणू त्याला आपण, भाषांतर भवन किंवा अनुवाद भवन अशा पद्धतीची कल्पना निर्माण करून, अनुवाद भवन आणि भाषांतर भवन निर्माण करून जगभरातल्या वेगवेगळ्या ज्या भाषा आहेत त्या भाषेतलं साहित्य, त्या भाषेतलं तत्वज्ञान, त्या भाषेतला भाषिक विकासाचा असणारा सगळा कार्यक्रम आपल्याला अनुवादाच्या आणि भाषांतराच्या माध्यमातून आपल्या मराठीमध्ये आणता येईल। आपल्या मराठीत जे सगळं महामंगल आहे, मराठीमध्ये जे सगळं अक्षर आहे, मराठीमध्ये जे सगळं चांगलं आहे, ते आपल्याला जगभरातल्या साहित्यापर्यंत, जगभरातल्या वाचकांपर्यंत, जगभरातल्या माणसांपर्यंत, जगभरातल्या तंत्रज्ञाना आणि तंत्रज्ञापर्यंत, म्हणजे आपल्याला आज गुगलला आपल्याकडे वेगवेगळी मराठी भाषा, गुगलला मराठीची गरज आहे, सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांना, बहुभाषिक कंपन्यांना, या सगळ्या आता आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय कंपन्यांना मराठी भाषेची गरज आहे, पण त्या पद्धतीची तज्ज्ञ माणसं त्यांना आपल्याला मिळताना दिसत नाही। म्हणजे गुगलमध्ये जर गेलो तर असंख्य चुका आपल्याला दिसतात, वेगवेगळे ऍप्लिकेशन जे तयार होतात, वेगवेगळे ऍप जे तयार होतात त्यामध्ये आपण पाहतो की मराठी भाषे विषयक म्हणजे असंख्य चुका असतात, त्यांना वेगवेगळ्या चांगल्या तज्ज्ञ लोकांची गरज आहे, पण हे तज्ज्ञ निर्माण होतील कुठे, महाविद्यालय पारंपरिक विद्यापीठ यामध्ये कमी पडतायत। मग यासाठी ही जर जबाबदारी या नव्या विद्यापीठाने घेतली आणि एक अनुवाद भवन, भाषांतर भवन जर निर्माण केलं, सॉरी, तर या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा उपक्रम अनुवादाच्या भाषांतराच्या माध्यमातून आपल्याला राबवता येईल आणि जगभराशी आपल्याला त्या माध्यमातून एक पर्याय म्हणून मराठी भाषेला या सगळ्या जागतिकीकरणाच्या काळामध्ये आपल्याला त्यांच्या समोर ठेवता येईल। आणि मला वाटतं की अशा पद्धतीचे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सामंजस्य करार
वेगवेगळ्या खासगी कंपन्या सुद्धा या विद्यापीठाशी करू शकतात की आम्हाला या पद्धतीचे तंत्रज्ञ हवेत, आम्हाला या पद्धतीचे भाषा अभ्यासक हवेत, आम्हाला या पद्धतीची भाषा ही आता विकसित करून आमच्या ऍप्लिकेशनसाठी हवी आहे, अशा पद्धतीचा एक उपक्रम सुद्धा हा हे विद्यापीठ करू शकतं आणि म्हणून त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला या विद्यापीठाकडे पाहावं लागेल. त्याचबरोबर तुम्ही जर सीबीएसई आयसीएसई काय हे वेगवेगळे जे बोर्ड असते, राज्य बोर्ड असेल, यांच्या अभ्यासक्रम जर पाहिले तर राज्यानं जरी 10वीपर्यंत मराठी अनिवार्य केली असली तरी यांच्या अभ्यासक्रम जर पाहिले तर अतिशय धातुरमातुर अभ्यासक्रम आपल्या महाराष्ट्रातल्या येणाऱ्या पिढीवरती ते मारताना आपल्याला दिसून येतात. इंग्रजी माध्यमांच्या शाळेचे सगळे अभ्यासक्रम तुम्ही तपासा, हे सगळे अभ्यासक्रम अतिशय म्हणजे मी जेव्हा मुलांचे अभ्यासक्रम पाहतो तेव्हा अतिशय वाईट वाटतं की इतर विषयाचे अभ्यासक्रम आणि मराठीचे अभ्यासक्रम, फक्त शासन सांगतं की मराठी अनिवार्य आहे म्हणून काहीतरी अभ्यासक्रम तयार केलाय, अशा पातळीवरती आपल्या मराठीचं जतन आणि संवर्धन चालू, अशा वेळेस मराठी विद्यापीठ जेव्हा आपलं तयार होईल तेव्हा मला वाटतं की अभ्यासक्रम निर्मिती मंडळ जे असेल ते अभ्यासक्रम निर्मिती मंडळ राज्यातल्या सगळ्या शाळा, इंग्रजी माध्यमांच्या शाळा असू द्या, गुजराती माध्यमांच्या शाळा असू द्या किंवा मराठी माध्यमांच्या शाळा असू द्या, कुठल्याही माध्यमांच्या शाळा जरी असल्या तर एक चांगला दर्जाचा अभ्यासक्रम हा कोण निर्माण करेल, तर राज्याचं मराठी भाषा विद्यापीठच त्या अभ्यासक्रम निर्माण करेल, त्यांनीच तो निर्माण केला पाहिजे आणि तो अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत म्हणजे गडचिरोलीपासून तर मुंबईपर्यंत हा अभ्यासक्रम एकसारखा असला पाहिजे, म्हणजे आमची भाषिक दृष्टी जी आहे ती दृष्टी या विद्यापीठातले असणारे जे सगळे तज्ज्ञ असतील त्या तज्ज्ञांच्या माध्यमातून आपल्याला इंग्रजी गुजराती आणि वेगवेगळ्या माध्यमांच्या सगळ्या शाळांमध्ये आपल्याला त्या पद्धतीने विचार करता येईल आणि एक सारखा अभ्यासक्रम सुद्धा आपल्याला त्या माध्यमातून देता येईल. अन्यथा ही वेगवेगळी जी बोर्ड आहेत या बोर्डचा अभ्यासक्रम मला वाटत नाही की मराठीचं फार काही भलं करू शकतो, फार वेगवेगळ्या पातळीवरती त्यांचे अभ्यासक्रम आहेत आणि म्हणून अभ्यासक्रम निर्मितीच्या अनुषंगाने सुद्धा या विद्यापीठाची भूमिका फार महत्वाची असणार आहे आणि ती असली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ आहे, ते सुद्धा स्वायत्त आहे, त्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचा सुद्धा अंतर्भाव किंवा ते सुद्धा या विद्यापीठाला संलग्न केलं पाहिजे आणि संलग्न करून पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ एक दर्जेदार पाठ्यपुस्तकं निर्माण करणे, क्रमिक पुस्तकं निर्माण करणे, त्याचा एक दर्जा बालभारतीसारखा एक त्याचा दर्जा निर्माण करणे आणि तो सगळ्या अभ्यासक्रमाच्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि त्याचबरोबर जसं साहित्य संस्कृती मंडळ वेगवेगळ्या कवी लेखकांना नवलेखकांना अनुदान देतं त्या पद्धतीचा एक दुसरा उपक्रम सुद्धा तो तिथे असला पाहिजे आणि ही दोन्ही गोष्ट म्हणजे क्रमिक पुस्तकं आणि साहित्य विषयक पुस्तकांची चांगल्या पुस्तकांची निर्मिती करणं, अनुवादाच्या माध्यमातून ते जगभर पोहोचवणं, या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला विद्यापीठाला काही एक भूमिका घ्यावी लागेल, अशा पद्धतीची एक रचना सुद्धा त्याच्यामध्ये असली पाहिजे. अन्यथा पारंपरिक विद्यापीठाची जी सगळी अभ्यास मंडळ आहे त्यांची रचना आहे तिथं कशा पद्धतीचे अभ्यासक्रम निर्माण केले जातात आणि त्याच्यातून नेमकं विद्यार्थ्यांना काय फायदा होतोय आपण पाहतोय. म्हणजे आमच्या विद्यापीठानं तर गेल्या 10 वर्षात मराठीचा अभ्यासक्रम सुद्धा बदलला नाही, म्हणजे मराठीचं जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी विद्यापीठांची आहे, पण आमच्या अभ्यास मंडळाला 10-10 वर्ष अभ्यासक्रम तयार करता येत नाही. आमच्या विद्यापीठाचं मूलभूत काम आहे अभ्यासक्रम निर्मिती, अभ्यासक्रम लावणं, अध्ययन, अध्यापन आणि संशोधन, परंतु या पलीकडे आमच्याकडे जे राजकारण असतं त्या राजकारणामध्ये आमची सगळी विद्यापीठ मुशगूल आहे, त्यामध्येच या विद्यापीठाचा समावेश होऊ नये म्हणून इथे एक चांगल्या पद्धतीचं अभ्यासक्रम मंडळ असावं. पारंपरिक अभ्यासक्रम मंडळ जे आपल्या विद्यापीठाचे आहेत त्याला पूर्णतः फाटा देऊन नव्या पद्धतीनं नव्या स्तराची रचना करून आपल्याला एक अभ्यासक्रम मंडळ या ठिकाणी निर्माण करता येईल आणि ते राज्यभरातल्या विद्यापीठासाठी मार्गदर्शक असेल अशा पद्धतीची काही एक रचना या विद्यापीठात असायला हवी असं मला वाटतं. त्याचबरोबर भाषिक संशोधन आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम निर्मिती, लिपीशास्त्रांचा अभ्यास, या सगळ्या गोष्टीचा सुद्धा आपल्याला या पातळीवरती या विद्यापीठामध्ये विचार करता येईल आणि शासन व्यवहार कोष जे वेगवेगळ्या साहित्य संस्कृती मंडळाने तयार केलं त्या पातळीवरचं काम सुद्धा आपल्याला भाषा संशोधनाच्या दृष्टीनं या विद्यापीठाच्या माध्यमातून करता येईल आणि म्हणून आपण या सगळ्या अनुषंगाने जेव्हा विचार करू तेव्हा भाषिक समानतेच्या दृष्टीनं हे विद्यापीठ मला फार महत्वाचं वाटतं. कारण आता जो असमतोल निर्माण होतो आहे आणि जो सगळा असमतोल आहे तो आहे भाषिक असमानतेचा, म्हणजे इंग्रजीचा असणारा स्तोम आणि मराठीचा असणारा स्खलन, ही सगळी जी गोष्ट आहे. मराठी कुठंतरी आपण दाबून टाकतोय, मराठी कुठंतरी मागं पडतोय, मराठी किती दिवस टिकेल, मराठी किती दिवस चालेल, मराठी मरणार आहे का, हे प्रश्न अनेक काळापासून विचारले जातात. परंतु आपल्याला आता या प्रश्नांच्या अनुषंगाने काम करत असताना भाषिक समानता हे धोरण या विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्याला राबवायला फार मोठा वाव आहे. म्हणजे इंग्रजी, मराठी, हिंदी हे जे आपण म्हणतो तर हे भाषासूत्र घेऊन आपल्याला भाषिक समानतेच्या पातळीवरती काम करण्यासाठी राज्य शासनाला सुद्धा दिशादर्शक असं काम आपल्याला या विद्यापीठाच्या माध्यमातून
उभा करता येईल. मुळामध्ये काय आहे की आपल्या भाषेचा इतिहास इतका सगळा मोठा आहे, म्हणजे 2000 वर्षापूर्वीपर्यंत अभिजात भाषेचा दर्जा जेव्हा आपल्याला विचारात जेव्हा आपण घेतो, तेव्हा एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की अभिजात भाषेच्या अनुषंगाने चर्चा करत असताना या विद्यापीठाची गरज मला फार महत्वाची वाटते. भाषा संवर्धन, भाषेचं इतिहास संवर्धन, भाषिक संशोधन आणि एकूण भाषिक समानतेच्या दृष्टीनं, अभ्यासक्रम निर्मितीच्या दृष्टीनं, व्यवहार भाषेच्या दृष्टीनं, अनुवादाच्या दृष्टीनं असंख्य पातळीवरती मला वाटतं की या विद्यापीठाला काम करता येईल. पारंपरिक विद्यापीठाचे असणारे प्राधिकरण या पद्धतीचं स्वरूप याचं असू नये, एक चांगलं स्वरूप, एक स्वायत्त संस्था म्हणून या विद्यापीठाला उभा करता यावं. आणि हे विद्यापीठ उभा जर झालं तर मला वाटतं की राज्यातल्या मराठी समोरचे असणारे काही प्रश्न, इथल्या मराठी भाषिक समुदायासमोरचे असणारे काही एक प्रश्न सोडवण्यासाठी मदत होईल. ही सगळी मदत व्हावी म्हणून या चर्चासत्राचा उद्देश जो आहे तो उद्देश फार महत्वाचा आहे. या अनुषंगाने मला काही एक भूमिका मांडण्याची संधी प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम सर यांनी या ठिकाणी दिली, त्याबद्दल मी या महाविद्यालयाचे त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि माझा थोडस लांबलेला संवाद या ठिकाणी थांबवतो. जी मतं मी या ठिकाणी व्यक्त केली ती माझी व्यक्तिगत मतं आहेत आणि म्हणून त्याची आपण सहमत असलंच पाहिजे असं काही नाही, परंतु मतं आणि मतमतांतरही असली पाहिजेत म्हणून मी माझी काही मतं एक या ठिकाणी ठेवली. आणि आपल्याकडे भाषेचा दुराभिमान असू नये, भाषेचा अभिमान असावा, या पद्धतीचं एक भूमिका आपण सातत्यानं घेतो, तीच भूमिका घेऊन आपण पुढे जाऊयात. थांबतो, धन्यवाद. आभारी आहोत सर. मराठी भाषेच्या जतनासाठी, संवर्धनासाठी आणि मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी याच्यासाठी प्रजासत्ता असेल, संशोधन सत्ता असेल किंवा राज्यसत्ता असेल, या तिन्ही सत्तांनी मिळून सक्रिय झालं पाहिजे आणि ठोस असा एक कृतीयुक्त कार्यक्रम आपण राबवला पाहिजे असं अत्यंत महत्वाचं सूचन आपल्या वक्तव्यातून आपण केलं, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम यांना मी विनंती करतो की त्यांनी संवादक म्हणून आपले विचार आपण व्यक्त करावेत. नमस्कार. या राज्यस्तरीय आवाशी चर्चा सत्राच्या निमित्ताने इथं उपस्थित असणारे आजच्या या सत्राचे अध्यक्ष आदरणीय देशमुख सर, त्याचबरोबर उद्घाटक श्रीपद जोशी सर, ज्यांनी आत्ता अत्यंत सविस्तर मांडणी केली, ते आमचे मित्र डॉक्टर गणेश मोहिते आणि उपस्थित सर्व मित्र. मराठी विद्यापीठ कसं असावं या अनुषंगानं जी चर्चा इथं सुरू आहे ती चर्चा अत्यंत महत्वाची आहे. गणेशनी ज्या पद्धतीनं सगळा भाषिक आणि भाषेच्या अनुषंगानं आढावा घेतला तो आढावा खूपच महत्वाचा होता. त्याचबरोबर उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये विद्यापीठाच्या अनुषंगानं जो काही इतिहास मांडला गेला तोही अत्यंत महत्वाचा होता. मी फार वेळ घेणार नाही, देशमुख सरांना अधिक सविस्तर बोलावा अशी त्यांना आपण विनंती करूया. पण काही एक 4-5 मुद्दे महत्वाचे या विद्यापीठाच्या अनुषंगाने की जे अत्यंत टेक्निकली पण महत्वाचे असतील. त्याचं कारण असं आहे की मराठी विद्यापीठ कशासाठी असा जो प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातो आणि दुसरीकडे मात्र संस्कृत विद्यापीठ, हिंदी विद्यापीठ होत आहे, अशा एका टप्प्यावरती या विद्यापीठाची रचना कशी असावी. गणेश मोहिते सरांनी जो मुद्दा मांडला तो महत्वाचा आहे की संत विद्यापीठ स्थापन झालं परंतु ते पुढे गेलं नाही, तर मराठी विद्यापीठाचं असं होऊ नये त्याच्यासाठीची एक थोडीशी मराठीच्या भल्यासाठी या हेडिंग खाली, या एका शीर्षकाखाली पुण्यामध्ये काही 1-2 बैठका झाल्या आणि त्याच्यामध्ये या संदर्भात काही चर्चा झालेली आहे. मराठी विद्यापीठ असं म्हणत असताना तिथली प्रशासकीय यंत्रणा काय असावी आणि त्या यंत्रणेमध्ये काय काय गोष्टींचा समावेश असावा हे जोपर्यंत शासनाला आपण आर्थिक बजेटसह स्पष्ट करत नाही, पदमान्यतेसह स्पष्ट करत नाही, तोपर्यंत आपणाला या विद्यापीठाचा नेमका आराखडा शासनापुढे सादर करता येणार नाही. आणि म्हणून देशमुख सर इथं आहेत, त्यांना माझी आपल्या सर्वांच्या वतीने अशी विनंती आहे की हे विद्यापीठ उभं करत असताना एक पहिली गोष्ट की हे वेबी कोलत्यांच्या पासून त्याची सगळी मांडणी झाली, त्याचा सगळा आग्रह झाला, हे सगळं खरं असलं तरी सगळ्या विद्यापीठांच्या मध्ये वेगवेगळे विभाग आहेत आणि अशा एका टप्प्यावरती हे विद्यापीठ उभं करताना या विद्यापीठामधला एक सगळ्यात केंद्रीभूत घटक काय असला पाहिजे, तर या विद्यापीठानं संशोधनाला अधिक प्राधान्य द्यायला हवं आणि ते प्राधान्य देत असताना त्याच्यामध्ये संशोधन असं म्हणत असताना केवळ भाषेचं संशोधन म्हणून चालणार नाही,
तर मराठी भाषेबरोबर विज्ञानाला, समाजशास्त्राला, भौतिकशास्त्रांना, सगळ्या तंत्रज्ञांना, त्या तंत्रज्ञानाच्या सगळ्या शाखांना समाविष्ट करणारं एक आंतरविद्याशाखीय एक केंद्र संशोधनाचं त्या मराठी विद्यापीठामध्ये स्थापन करावं लागेल. त्या केंद्रासाठीचा एक स्वतंत्र समन्वयक, त्या समन्वयका सोबत काही एक तज्ज्ञ मंडळी प्रोफेसरच्या लेवलची तिथं असणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही बालभारतीचा अभ्यासक्रम करायला तिथल्या बालभारतीचं काय करणार हा महत्वाचा प्रश्न आहे, परंतु या मराठी विद्यापीठानं त्या बालभारतीसाठी काही एक गाईडलाईन देणाऱ्या, काही एक भूमिका मांडणार एक स्वतंत्रपणे एक डिपार्टमेंट संशोधनाच्या अनुषंगाने तिथं असलं पाहिजे, हा एक महत्वाचा भाग आहे. आणि मग तो ग्रंथालयाचा प्रमुख नसेल तर तो संशोधनाचा संचालक असेल, आणि त्या संचालकाच्या हाताखाली किंवा त्यांच्या सोबत काम करणारी जी मंडळी असेल ती मंडळी केवळ मराठी भाषा विषयातली नसली पाहिजे. वेगवेगळ्या भाषांमधले त्यातले काही मानद संचालक म्हणून घेतले, काही परमनंट पदांना मान्यता करून घेतली, तर वेगवेगळ्या भाषांच्या मधले काही तज्ज्ञ असतील, विज्ञानातला एखादा दुसरा तज्ज्ञ असेल, समाजशास्त्रामधला एखादा दुसरा तज्ज्ञ असेल किंवा तंत्रज्ञानामधला एखादा दुसरा तज्ज्ञ असेल, असं एक स्वतंत्र संशोधनाच्या संदर्भातलं एक प्रारूप, एक मंडळ या विद्यापीठामध्ये असणं गरजेचं आहे. या विद्यापीठाला जमीन किती असावी हाही एक मुख्य प्रश्न आहे. तर हे विद्यापीठ सुरू होताना ते छोट्या जागेमध्ये जरी उभं राहिलं तरी या विद्यापीठांच्या मध्ये कोणकोणते विभाग सुरू व्हावेत हा एक महत्वाचा भाग आहे. तर त्या विभागामधलं मला व्यक्तिश असं वाटतं की ही सगळं विद्यापीठ उभं करत असताना या विद्यापीठामध्ये एक अत्यंत आदर्श वाटणार, एक काळाबरोबर चालणार असं एक स्वतंत्र प्राथमिक पासून उच्च शिक्षणापर्यंतच एक अत्यंत महत्वाचं आयडियल स्कूल, आयडियल कॉलेज, आयडियस आयडियल प्राथमिक शिक्षण आणि संशोधनाचं केंद्र त्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये उभं राहिलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की एक साधं मुद्दाम उदाहरण देतो की मला समजा प्राथमिकचा भूगोलचा अभ्यासक्रम करायचा आहे आणि मी भूगोलानं जेव्हा बी ए पर्यंत जातो तेव्हा मला माझ्या तालुक्याचा आणि जिल्ह्याचा भूगोल नीट माहिती नसतो, तर त्या त्या जिल्ह्याचा अभ्यासक्रम करताना, त्या त्या राज्याचा अभ्यासक्रम करताना मोहिते सर म्हणाले त्या पद्धतीनं तिथल्या भाषांचा, तिथल्या संस्कृतीचा, तिथल्या पीक पद्धतींचा जर समावेश तुम्ही अभ्यासक्रमामध्ये केला आणि तो त्याचं एक प्रारूप जर या विद्यापीठानं बालभारतीला किंवा बाकीच्या विद्यापीठांना दिलं तर मला वाटतं की एक चांगला सुसंवाद या निमित्तानं मराठीच्या विद्यापीठातून सुरू होईल हा एक भाग. दुसरा महत्वाचा भाग की कोणतंही विद्यापीठ उभं राहत असताना त्या विद्यापीठासाठी लागणारा जो निधी असतो त्या निधीचा एक मुख्य आणि मोठा प्रश्न असतो. बऱ्याचदा शासन असा विचार करत आहे की इतकी सारी विद्यापीठ असताना मराठीची पिचाट होते आहे आणि पुन्हा स्वतंत्र मराठी विद्यापीठ का, तर हे सगळं उभं करत असताना आपणाला निधीच्या संदर्भात सुद्धा शासनाच्या बाजूला न उभं राहता शासनाच्या विरोधात एका अर्थानं उभं राहून त्यांना निधीच्या संदर्भात ठोस पावलं उभारण्यासाठी काही एक आराखडा त्यांना द्यावा लागेल की बाबा रे पहिली 5 वर्ष म्हणजे मागच्या काही वर्षामध्ये अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात आमच्या विद्यापीठामध्ये अध्यासनाचा प्रस्ताव द्यायचा होता तेव्हा आम्ही याच पद्धतीची शासनाकडे आणि केंद्राकडे मागणी केली होती की एक स्वतंत्र निधी आणि स्वतंत्र पदरचना तिला त्याला दिली गेली पाहिजे हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे बालभारतीचा अभ्यासक्रम कसा असावा, माध्यमिक शिक्षणामधलं मराठी आणि मराठीच्या संबंधाने येणारं सगळं सोशल सायन्स कसं असावं, या स्वरूपाची मांडणी करणारं एक स्वतंत्र आंतरशाखीय अभ्यास मंडळ. कारण आज कोणत्याही विद्यापीठामध्ये असं इंटर डिसिप्लिनरी अभ्यासक्रम सुरू झाले परंतु तसं अभ्यास मंडळ नाही आणि असं एक अत्यंत आयडियल वाटणारं आंतरविद्याशाखीय अभ्यास मंडळ सुरू करावं. त्या अभ्यास मंडळाचा अध्यक्ष जो कोणी असेल तो अध्यक्ष स्वतंत्रपणे त्याच्या त्या पदाची निर्मिती मराठी विद्यापीठामध्ये केलेली असावी की जेणेकरून 2 आणि 3 बैठकांच्या मध्ये अभ्यासक्रम संपवा असं करण्याच्या ऐवजी या अभ्यास मंडळाच्या वर्षभर बैठका सुरू राहतील आणि त्याच्यातून मराठीच्या सोबतच एक स्वतंत्र अशा स्वरूपाचं एक प्रारूप महाराष्ट्रापुढे मांडलं जाईल हा एक यातला महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा
की अनुवादाचा आता मोहिते सरांनी मांडलं ते त्या तपशिलामध्ये मी जाणार नाही, परंतु अनुवादाच्या संदर्भात काम करायचं असेल तर आता सकाळी मी एक लेख अनुवादाच्या संदर्भात ज्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे आणि आपला कौतिकराव ठाले पाटलांनी त्या अनुवादामध्ये किती गंभीर चुका आहे त्याच्यावरचा लेख एक लिहिलेला होता, तर त्या लेखाच्या अनुषंगानं एक स्वतंत्र अनुवादाचं किंवा भाषांतर मीमांसेचं केंद्र त्या विद्यापीठात असायला हवं आणि त्या केंद्राचा प्रमुख पुन्हा केवळ कुठल्या तरी वसिल्याने किंवा कोणत्या तरी निकषांवर न पाहता की ज्याला इंटरडिसिप्लिनरीचा काही एक अभ्यास आहे, ज्याला तंत्रज्ञानाचं काही एक नीटपणे आकलन आहे, तसा आकलन असणारा एक संचालक त्या संचालकाला तिथं प्रमुख आणि कायमस्वरूपी नेमलं जावं आणि त्या संचालकासोबत पुन्हा एक असं एक अभ्यास मंडळ अनुवादाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या भारतीय भाषांच्या मधलं इंग्रजी भाषांच्या मधलं आणि जागतिक भाषांच्या अनुषंगाने काही एक मांडणी काही एक रचना त्या विद्यापीठामध्ये असावी. जर आपलं साहित्य संमेलन अमेरिकेमध्ये आणि बाहेरच्या देशांच्या मध्ये होऊ शकत असेल तर हे विद्यापीठ उभं राहत असताना त्या परिसरातली पाश्चात्य देशांमधली किंवा वेगवेगळ्या विद्यापीठांच्या मधली बाहेरच्या देशातल्या काही तज्ज्ञ मंडळी आपल्या या अनुवादाच्या किंवा भाषांतर मीमांसेच्या केंद्रामध्ये स्वतंत्रपणे त्यांचं काम सुरू असावं हा एक भाग आहे. संशोधनाच्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या विद्यापीठांमध्ये काय चाललंय हाही मुद्दा मोहिते सरांनी मांडला. मराठी विद्यापीठामध्ये जे संशोधन केंद्र सुरू होणार आहे किंवा जे करायचं आहे तर त्या संशोधन केंद्रामध्ये आपणाला संशोधन कसं केलं जावं, संशोधनाच्या दिशा काय असाव्यात याच्यासाठीच एक स्वतंत्र अभ्यासक्रम असणार एक वर्षभराच्या संशोधनाची डिग्री देणार एक स्वतंत्र बोर्ड एक स्वतंत्र विद्याशाखा तिथं उभी राहिली पाहिजे हा एक महत्वाचा भाग आहे. एक आणखीन महत्वाचा भाग की भाषाशास्त्राच्या अनुषंगानं स्वतंत्र भाषा विज्ञान जे जसं हैदराबादला सिफल सारखं एखादं इंग्रजीच्या संदर्भातलं भाषा संशोधन केंद्र आहे, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये डेक्कन विद्यापीठामध्ये आहे परंतु ते डेक्कनच्या बाहेर त्याचं संशोधन फारसं येत नाही, तर एक भाषेच्या संदर्भातलं भाषाशास्त्राच्या संदर्भातलं एक स्वतंत्र डिपार्टमेंट एक स्वतंत्र विभाग तिथं असला पाहिजे आणि तो विभाग फक्त पुन्हा मराठीच्या भाषा शास्त्रापुरता नाही तर पुन्हा इथं इंटरडिसिप्लिनरी लोकांची सहभाग लोकांचा त्याच्यामध्ये असला पाहिजे आणि मग या भाषाशास्त्राच्या अनुषंगानं मग लोकसाहित्य असेल मग लोकसंस्कृती असेल पुरातत्वशास्त्र असेल. म्हणजे आज आपण नुसत्या एका पुरातत्वशास्त्राच्या अनुषंगाने विचार करायला लागलो तर आपल्याला असंख्य गोष्टी आजही संशोधनाच्या पातळीवर संभ्रम निर्माण करताना दिसतात, तर त्या काही गोष्टींचं आकलन त्या काही गोष्टींचं विश्लेषण आपणाला या भाषाशास्त्राच्या विभागाच्या अनुषंगानं करता येईल तसा एक स्वतंत्र विभाग तिथं असावा. उद्घाटनाच्या भाषणामध्ये मांडणीमध्ये श्रीपाद जोशी सरांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला होता, तो मुद्दा हा होता की वेगवेगळ्या परिसरातला प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे, तर त्या मराठी विद्यापीठामध्ये चार रिजन करावेत आणि त्या चार रिजनचं एक स्वतंत्र विभाग विदर्भ विभाग असावा, पश्चिम महाराष्ट्र विभाग असावा, कोकण विभाग असावा, मध्य महाराष्ट्र विभाग असावा आणि त्यांना एकत्रित बांधून ठेवणार तिथल्या सगळ्या गोष्टी एकत्रित करणारा एक स्वतंत्र विभाग, म्हणजे तुम्हाला सगळ्या पारंपरिक गोष्टी बाजूला ठेवून तुम्हाला एक नव्या विचार प्रणालीचं आणि एक नव्या रचनेचं हे विद्यापीठ उभं करावं लागेल आणि ते विद्यापीठ उभं करत असताना या सगळ्यांच्या सहकार्याबरोबरच या विद्यापीठानं आपणाला ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टींचं एक आराखडा थेटपणे शासनाकडं सादर व्हायला हवा की त्या आराखड्यामध्ये किती पदं असावीत, कुलगुरूंचे निकष काय असावेत, प्रकुलगुरूंचे निकष काय असावेत, कुलसचिवांचे निकष काय असावेत, या तीन पदांच्या पेक्षा एक कुलगुरू नेमल्यानंतर प्रकुलगुरू हे नेमण्यापेक्षा तर तुम्ही अधिकचे संचालक निर्माण करणं अधिकचे विभाग निर्माण करणं आणि ते विभाग निर्माण करत असताना पुन्हा पारंपरिक पद्धतीनं न करता काही पदं परमनंट काही पदं मानद आणि काही पदं तुम्ही कमिट्यात गठीत करून ते घ्यावीत अशा स्वरूपाची एक विनंती मी आपणाकडे करतो आहे. कारण मग एकदा काय ही सगळी विभाग उभे राहिल्यानंतर मग मोहिते सर म्हणतात त्या काही गोष्टी आपल्याला नंतरच्या काळामध्ये त्या विद्यापीठाच्या मार्फत राबवता येऊ शकतील. समजा उदाहरणार्थ कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जर आपण गेलो तर या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आपणाला
कधीही मराठी भाषेमधला फॉर्म मिळत नाही, तिथपासून ते कायद्याची भाषा मराठी होणं, विज्ञानाची भाषा मराठी होणं, मग विज्ञानातले तज्ज्ञ तिथं येणं, तर या येण्यासाठीची पुन्हा पाठीमागून आणण्याच्या ऐवजी विद्यापीठाच्या उभारणीच्या आराखड्यामध्ये किंवा मराठी विद्यापीठाचा कायदा तयार होत असताना विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये जर आपल्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री उदय सामंत साहेबांनी जाहीर घोषणा केलेली आहे, मुख्यमंत्री या विद्यापीठासाठी आग्रही आहेत, असं असताना ते विद्यापीठ उभं राहताना जर काही चुकीच्या पायावर उभं राहिलं तर ते पुढे जाणार नाही. आणि म्हणून या विद्यापीठाची रचना, या विद्यापीठाची स्वायत्तता तर आपल्याला द्यावीच लागेल, परंतु ती स्वायत्तता देत असताना मराठी भाषेचा आग्रह म्हणजे मराठी संस्कृती, मराठी समाज आणि एकूणच जागतिक पातळीवर त्याच्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट हीही या संदर्भात लक्षात घ्यावी लागेल. तंत्रज्ञान असं म्हणत असताना एक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं केंद्र त्या विद्यापीठामध्ये असलं पाहिजे, तिथं मराठी भाषेचाच माणूस असला पाहिजे असं नाही, तर त्या तंत्रज्ञानातला तज्ज्ञ त्या आधुनिक तंत्रज्ञान शाखेचा संचालक असावा. आणखीन एक महत्वाची गोष्ट की आपण रोजगाराच्या निर्मितीबद्दल बोलत असतो, परंतु रोजगाराच्या निर्मितीचा अभ्यासक्रम आणि रोजगाराच्या निर्मितीचं कोणतंही प्रारूप आपण शासनापुढे कधीही मांडलेलं नाही, तर या विद्यापीठामध्ये असा एक स्वतंत्र सेल, असा एक स्वतंत्र विभाग रोजगाराच्या निमित्तानं स्थापन करावा. आणि तो विभाग स्थापन करताना या देशामध्ये टाटांसारखा माणूस आहे, या देशामध्ये काही महत्वाचे उद्योजक आहेत महाराष्ट्रामध्ये, तर अशा काही मोठ्या कंपन्यांच्या काही मंडळींना थेटपणे त्याच्यामध्ये कसं समाविष्ट करून घेता येईल, आणि मग महाराष्ट्रभर मराठीच्या भाषेच्याच अनुषंगानं वेगवेगळ्या कंपन्यांच्या मध्ये रोजगार निर्मितीच्या अनुषंगानं काय करता येईल याच्यावरती तो विभाग स्वतंत्रपणे काम करताना दिसून येईल. तर तोही एक स्वतंत्र विभाग तिथं असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग त्या विभागाला, त्या अभ्यास मंडळाला किंवा त्या डिपार्टमेंटला जर आपण स्वतंत्र काम करण्याची संधी दिली, तर इथं मात्र देशमुख सर मला आणखी एक महत्वाची नोंद करायची आहे की बऱ्याचदा काय होतं की आपण कायदे करतो आणि कायद्याच्या टेक्निकल इश्यूजमुळे अनेकदा काम पुढे जात नाही, तर अशी डिपार्टमेंट उभी करत असताना त्याच्यामधली लवचिकता कशी राहील, गुणवत्तेच्या संदर्भातली असेल, पात्रतेच्या संदर्भातली असेल, तर त्याही लवचिकतेच्या अनुषंगाने हे विद्यापीठ उभं करताना सातत्यानं प्रयत्न व्हायला हवेत आणि त्या संदर्भातला विचार व्हायला हवे. म्हणजे समजा तुम्ही रोजगार निर्मितीचा एक स्वतंत्र विभाग उभा केलेला आहे, निर्माण केलेला, आणि त्या विभागाचा संचालक कोण असावा याच्या जर काही अटी, टेक्निकलीच अटी जास्त घातल्या, तर समजा एखादा शेतीमध्ये अत्यंत आधुनिक प्रयोग करणारा माणूस आहे आणि तो माणूस तुमच्या तिथं आणायचा आहे आणि त्याच्या टेक्निकल बाबी की पात्रता जर तो पूर्ण करत नसेल तर त्याला घेता येत नाही, असे जे काही तांत्रिक विषय आहेत ते तांत्रिक विषय सुद्धा हे विद्यापीठ उभं करताना कसे बाजूला पडतील आणि हे विद्यापीठ खऱ्या अर्थानं अनेक पातळ्यांच्यावर महाराष्ट्राला, मराठी भाषेला, मराठी संस्कृतीला दिशा देईल आणि रोजगाराच्या दिशेनं, तंत्रज्ञानाच्या दिशेनं हे विद्यापीठ कसं काम करेल, कारण हे विद्यापीठ थेट रोजगार देणारं नसेल, हे विद्यापीठ थेट काही गोष्टी करणारं नसेल, पण हे विद्यापीठ संबंध मोहिते सर म्हणाले तसं प्रशासनापासून ते प्राथमिक एज्युकेशन पर्यंत सगळ्यांना दिशा देणारं, या सगळ्यांना सामावून घेणारं आणि मग पुन्हा आपला सावता सुभा, आपली सवती चूल, स्वतंत्र चूल न मांडणारं असावं, हा या विद्यापीठाच्या मागचा महत्वाचा धागा असला पाहिजे. त्याचं कारण आहे की पुन्हा जर या गाईडलाईन मध्ये जर या विद्यापीठाच्या कार्यकक्षा जर आपण निश्चित नाहीत केल्या, त्याच्या मर्यादा आणि त्याचे हक्क कर्तव्य जर निश्चित नाहीत केली, तर पुन्हा गोंधळ निर्माण होणार आहे. म्हणून हे विद्यापीठ आणि पारंपरिक विद्यापीठ यांच्यामधले संबंध कसे असतील, हे विद्यापीठ आणि बालभारती यांच्यामधले संबंध कसे असतील, हे विद्यापीठ आणि माध्यमिक शिक्षण यांच्यामधले संबंध कसे असतील, आणि ते संबंध जोडत असताना कुठल्या स्वरूपाचा त्याच्यामध्ये तांत्रिक भाग न आणता एक आयडियल स्वरूप उभं करता येईल, याही अनुषंगानं हे विद्यापीठ उभं करताना कामकाज व्हावं. आणि हे कामकाज करत असताना पुन्हा कोणत्याही भाषेचा अव्यय आणि दुस्वास करण्याचा कुठलाही प्रश्न इथं येणार नाही, अशा स्वरूपाचं हे विद्यापीठ उभं करताना शेवटचाच एक महत्वाचा मुद्दा की या विद्यापीठामध्ये जसा मराठीच्या भाषेचा अनुवादाचा भाग असेल, तसं इतर जागतिक भाषा शिकण्याचा, शिकवण्याचं,
प्रारूप काय असावं हेही सांगणारं एक स्वतंत्र केंद्र या विद्यापीठामध्ये असावं. कारण आज अमेरिकेमध्ये कोणती तरी एक भारतीय भाषा शिकणं अमेरिकन तरुणाईवर बंधनकारक आहे. त्याचं कारण आहे की भारत हा उद्याचा मार्केट मधला एक महत्वाचा देश आहे हे अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी ओळखलेलं आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मात्र हिंदी विद्यापीठ होतं, संस्कृत विद्यापीठ होतं आणि मराठी विद्यापीठ होत नाही, तर ते आता होऊ घातलेलं आहे. तर हे होत असताना दक्षिणेमधल्या विद्यापीठांचा आदर्श लक्षात घ्यावा आणि जागतिक पातळीवर काय चाललेलं आहे तिथल्या भेटींसाठी काही तज्ज्ञांची समिती, त्याच्यासाठी लागणारा निधी, त्याची स्वतंत्र मागणी शासनाकडे केली जावी आणि तरच हे विद्यापीठ निधीसह आणि मंजूर पदांसह उभं केलं तरच या विद्यापीठाला अर्थ येईल. देशमुख सर, हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. केवळ कागदावरती घेऊन चालणार नाही, तर तुम्हाला किती समजा 200, 400, 500 काही कर्मचारी किंवा एक 50 तज्ज्ञ 50 त्यांच्यासाठी आवश्यक असणारे प्रशासकीय कर्मचारी हे व्यवस्थित बजेटसह आणि परमनंट पदाच्या मागणीसह शासनापुढे मांडून त्यांच्याकडून हे मंजूर करून घेतलं तरच हे विद्यापीठ पुढे जाईल, अन्यथा जाणार नाही. पुन्हा पारंपरिक विद्यापीठासारखं फक्त ते एखाद्या इमारतीमध्ये बंदिस्त होईल, त्याचाही गंभीरपणे विचार या निमित्तानं व्हावा एवढी भूमिका मी मांडतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. आभारी आहोत सर. मराठी विद्यापीठाच्या स्थापनेच्या अनुषंगानं ज्या संभाव्य अडचणी आहेत आणि त्यावरचे जे उपाय आहेत ते आपण अत्यंत बारकाव्यानिशी आणि अत्यंत तपशीलवारपणे मांडले, त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. यानंतर महाराष्ट्र राज्याच्या भाषा सल्लागार समितीचे विद्यमान अध्यक्ष आणि या चर्चासत्राचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले माननीय लक्ष्मीकांत देशमुख सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. नमस्कार. आत्ता ज्यांनी उद्घाटन केलं ते श्रीपाद भालचंद्र जोशी आणि ज्या दोन वक्त्यांनी माझ्या अतिशय अभ्यासू असलेल्या मित्रांनी गणेश मोहिते आणि महेंद्र कदम यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सविस्तर मांडणी केलेली आहे आणि मला आज मी जे माझे विचार मांडणार आहे ते आज वैयक्तिक समजावेत. जरी मी आज अध्यक्ष भाषा सल्लागार समिती असलो तरी भाषा धोरण आणि मराठी विद्यापीठाचं धोरण हे निश्चित व्हायच्या मार्गावर आहे, त्या चर्चा चालू आहे. त्यामुळे आज मी जे बोलणार आहे ते मला व्यक्तिगत समजावं एवढं आधी तुम्हाला सूचना देतो आणि बांधणी करायचा प्रयत्न करतो थोडक्यामध्ये. यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे मराठी विद्यापीठाचं स्वरूप हे निश्चित करताना आणि त्यापूर्वी मराठी भाषा धोरण हे राज्य शासन आता अंतिम करायचा प्रयत्नशील आहे आणि ते करण्याची जबाबदारी त्यांनी आमच्या समितीवर आणि अध्यक्ष म्हणून माझ्यावर दिलेली आहे आणि आम्ही ते लवकर करायचा प्रयत्न करणार आहोत आणि सर्व काही जुळून आलं तर या वर्षामध्ये पुढील काही महिन्यामध्येच महाराष्ट्र राज्याचं पुढील 25 भाषा धोरण हे मंत्रिमंडळ राज्य शासन मंजूर करेल आणि त्याची अंमलबजावणीसाठी आपलं काम सुरू करता येईल. त्या परिप्रेक्ष्यामध्ये आपल्याला मराठी विद्यापीठाचं स्वरूप ते कशासाठी आहे आणि विद्यापीठाने काय करावं ही अपेक्षा जाणून घेण्यासाठी हा परिसंवाद मुद्दा मी ठेवायला सांगितला होता आणि मला आनंद आहे की त्या तिन्ही वक्त्यांनी म्हणजे जोशी सर असतील, मोहिते साहेब असतील आणि कदम साहेब असतील तिघांनी त्या अपेक्षेनुसार अतिशय चांगली सविस्तर मांडणी केलेली आहे आणि त्यातून मला निश्चितपणे काही दिशा मिळणार आहे. तर मला पुढे बोलण्यापूर्वी विनंती करायची कदम साहेब आणि मोहिते साहेबांना की आपण जी आज मांडणी केलेली आहे त्या अनुषंगानं आपण ठोस 3-4-5 असे काही प्रस्ताव किंवा शिफारसी मला एक एक पॅरामध्ये पाठवल्या व्हॉट्सअपवर, तर मला आमच्या मीटिंग पुढे मांडताना इतरांशी चर्चा करताना मला ते नक्की उपयोग होणार आहे. मित्रांनो, आता मराठी भाषा विद्यापीठाची आपण मागणी लावून धरली होती महाराष्ट्राने आणि आता राज्य शासनाने ती मंजूर केलेली विधानसभेत तशी घोषणा झालेली आहे आणि आपले उच्च शिक्षण मंत्री उदय सावंत साहेब, मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सुभाष देसाई साहेब हे दोघेही याबद्दल अतिशय तत्पर आहेत आणि संवेदनशील असल्यामुळे
पुढील काही महिन्यामध्ये निश्चितपणे मराठी विद्यापीठाचं स्वरूप निश्चित होईल आणि यथाशीघ्र ते प्रत्यक्ष कसं सुरू होईल हे पाहण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपल्याला मराठी विद्यापीठ स्वरूप ठरवायचं आहे. तुम्हाला थोडं हे सांगू इच्छितो की मराठी विद्यापीठाचं स्वरूप बद्दल आपले जे दोन भाषा सल्लागार म्हणजे माजी अध्यक्ष होते पहिले डॉक्टर नागनाथ कोतापल्ले आणि दुसरे डॉक्टर सदानंद मोरे या दोघांनीही देखील त्यांच्या मराठी भाषा धोरणाच्या अहवालामध्ये मराठी भाषा विद्यापीठाची खूप चांगली सविस्तर मांडणी केलेली आहे. विशेषतः डॉक्टर कोतापल्लेंनी ह्याचा पूर्ण आराखडा दिलेला आहे. तुम्ही आत्ता म्हटल्याप्रमाणे कुलगुरूची निवडीपासून त्या ठिकाणी इतर लोक कसे असतील, किती विभाग असतील, किती संकुल असतील, त्यांनी स्कूल कल्पना करून त्यांनी 11 स्कूल्स राहावेत अशी त्यांनी मांडणी केलेली आहे. त्याबद्दल निश्चितपणे शासन स्तरावर विचार होईलच आणि त्यामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पण सांगितलं. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आपल्या आधीच्या दोन्ही अध्यक्षांनी हे धोरण ठरवताना खूप चांगला सविस्तर अभ्यास केलेला आहे. फक्त तो 2016 नंतर पुढे काही दर झाल्यामुळे आता परत राज्य शासनाने या नव्या सरकारनं ठरवल्यामुळे आणि त्याचं काम माझ्याकडे आले असल्यामुळे मी तो पुन्हा एकदा अभ्यास समग्र केलेला आहे. आणि मधल्या सहा काळामध्ये जे काही बदल घडले ते बदलाच्या अनुषंगानं काही नवीन शिफारसी काही नवीन गोष्टी आणता येतील का हे पाहायचं आहे. तर या कोतापल्ले समितीने जी शिफारस केली होती मराठी मध्ये कसं असावं त्यात त्यांनी मराठी भाषा अभ्यास कला व संस्कृती अभ्यास असे 11 स्कूल्स दिलेले आहेत. मी फक्त नावं वाचतो म्हणजे आपले जी अपेक्षा होती त्या अपेक्षानुसार हे सर्व स्कूलची निर्मिती होईल असं वाटतं. अनुवाद अभ्यास केंद्र स्कूल राहणार आहे, उपयोजित भाषा अभ्यास केंद्र आपण करणार, ज्ञान भाषा निर्मिती, भाषा प्रमाणीकरण संशोधन व प्रशिक्षण संकुल, माहिती तंत्रज्ञान अभ्यास व उपयोजन संकुल, दूर शिक्षण संकुल आणि तौलिक भाषा अभ्यास संकुल अशा त्यांनी 18 स्कूलची कल्पना मांडलेली आहे आणि ती अतिशय महत्वाची आहे. त्याचा आपण विचार करत आहोत, आमची समिती नक्की विचार करणार आहे. पण तुम्हाला असं वाटतं की मराठी विद्यापीठ न काय करू नये हे आधी ठरवलं पाहिजे. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये 8 पारंपरिक कृषी विद्यापीठं आहेत जिथं मराठी भाषा विभाग कार्यरत आहे, त्या ठिकाणी मराठी साहित्याचा अभ्यास केला जातो आणि अशी ह्या दोन्ही अध्यक्षांची एक माहिती निरीक्षण आहे. इथं भाषा विज्ञानाचा अभ्यास कमी केला जातो. तर तेव्हा या नव्या विद्यापीठामध्ये भाषा विज्ञानाचा अभ्यासक्रम करायचा का ह्या 8 विद्यापीठामध्येच मराठी साहित्य मराठी भाषा विज्ञानाचा अभ्यासक्रमासाठी त्याला सांगायचं आणि त्यानुसार त्याचे कोर्सेस मराठी यांनी मराठी भाषा विज्ञान किंवा भाषाशास्त्र असे कोर्सेस करायचे केलं पाहिजे. मला वाटतं की जे 8 विद्यापीठामधील मराठी विभाग काम करत आहे ते काम इथं शक्यतो मराठी विद्यापीठ होऊ नये अशी माझी वैयक्तिक कल्पना आहे, वैयक्तिक माझा अभ्यास आहे, निरीक्षण आहे. त्यामुळे हे बेसिकली काय केलं पाहिजे, हे उच्च शिक्षणाचं उच्च संशोधनाचं केंद्र बनावं. रिसर्च इन्स्टिट्यूट किंवा रिसर्च युनिव्हर्सिटी झाली तर त्याला वेगळी मान्यता मिळाली, वेगळा त्याला स्टेटस येणार आहे. त्यामुळे तसं व्हावं आणि उपयोजित मराठी म्हणजे अप्लाइड मराठीचं हे केंद्र असावं. आता माझ्या भाषा संचालनानं जे काम केले बेसिक ते काम का केलेलं आहे, जवळपास 40-50 कोश पदनाम कोश व्यवहार कोश केलेले आहेत. त्याच्यावर आपल्या मराठी साहित्यिकांनी भरपूर टीका केलेली आहे मला माहित आहे, परंतु मी त्या टीकेशी सहमत नाही. कारण भाषा कठीण किंवा जड म्हणायचं तर असं करत कुठलीही भाषा घ्या. आता आपण इंग्रजी भाषेमध्ये जर मेडिकल सायन्सचा अभ्यासक्रम पाहिला त्यामध्ये लॅटिन शब्दांचा खूप भरणा आहे, ते खूप अवघड शब्द असतात. परंतु आज आपले सर्व डॉक्टर ते सफाईने बोलतात, सफाईने चर्चा करत असतात, वापर करत असतात. म्हणजे कुठलाही शब्द किंवा कुठलीही भाषा तुम्ही जितकी अधिक वापरता तितकी ती भाषा प्रचलित होत जाते. ह्याचा अर्थ असा नाही की आपण खूप अकारण कठीण शब्द आपण वापरावे, ते सोपे राहिले पाहिजेत. परंतु एखादा संकल्पनेसाठी जर सोपा शब्द नसेल आणि तो अवघड शब्द वाटत असेल परंतु तो अवघड शब्द त्या संकल्पनेची पूर्णपणे माहिती देऊ शकत असेल तर तो शब्द आपण रुळवायचा प्रयत्न केला पाहिजे. एकेकाळी मराठीमध्ये अनेक शब्द नव्हते पण आज रूढ झालेले आहेत. महापुरुषाचा शब्द आहे, छायाचित्रण आहे, ध्वनिमुद्रण आहे,
चलभाष्य आता आपण शब्द प्रचलित झालेला आहे. एकेकाळी एक 20-25 वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी शब्द हा देखील लोकांना खूप कठीण वाटायचा की लोक कलेक्टर म्हणायचे, पण आज तो शब्द रुळलेला आहे. कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, परिवीक्षाधीन अधिकारी, प्रोबेशनर ऑफिसर असे शब्द होते, परंतु आज ते शास्त्रामध्ये रूढ झालेले आहेत. त्यामुळे भाषा अवघड सोपी यामध्ये फार आपण न पडता त्यात ते सोपी करायचं नक्की प्रयत्न केला पाहिजे. जिथं इंग्रजी किंवा अन्य भाषेचे शब्द मराठीमध्ये रूढ झालेले आहेत, आपण अनेक गरी शब्द वापरत असतो ते शब्द मराठीत वापरायला काही हरकत नाहीये. जसं इंग्रजीमध्ये सर्व जगातील भाषेचे प्रमाण शब्द घेतात आणि दरवर्षी जाहीर करतात, मी हे मराठीचे शब्द घेतले, हे हिंदीचे शब्द स्वीकारलेले आहेत, आता हे आमचे इंग्रजी शब्द असतील, हे जर शब्द इंग्रजी वापरले, उदाहरण बंद किंवा संप, तो आमचा भाष शब्द आहे मानलं जाईल. त्याच पद्धतीनं मराठीमध्ये संस्कृत शब्द असतील, उर्दूचे शब्द असतील, आपल्या सीमावरती असल्यामुळे गुजराती काही शब्द असतील, काही तेलुगू शब्द असतील, काही कन्नड शब्द असतील, आणि जे आणि त्याचबरोबर आपल्या बोली भाषेतून काही चांगले शब्द असतील, अनेक शब्दकोश झालेले आहेत, तर ते आपण घेतले पाहिजे. म्हणजे भाषा ही निरंतर विकास पावणारी गोष्ट आहे, आणि त्याचं सूत्र हेच आहे की ती जास्तीत जास्त लोकांना सहजतेने कळली पाहिजे. परंतु जिथं ज्ञान निर्मिती आहे, संशोधन आहे, उच्च संशोधन आहे, तिथं काही प्रमाणामध्ये थोडीशी तांत्रिक भाषा आली तर ती आपल्याला समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे असं वाटतं. मी समर्थन करत नाही अवघड बोजड भाषेचा, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे मराठी विद्यापीठ हे बेसिकली मूलत ज्ञानात उच्च ज्ञान भाषा होण्यासाठी आणि रोजगाराची भाषा होण्यासाठी काम करणार असावं. म्हणजे काय की आज भारतामध्ये सर्व उच्च शिक्षण, काही अपवाद वगळता, कला शाखेतले काही विषय वगळता, खास करून ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान आणि उच्च वाणिज्य विषय जे आहेत, स्टॅटिस्टिक असेल किंवा अर्थशास्त्र असेल उच्च स्तरावरचं, ते इंग्रजीमध्ये शिकवलं जातं. ह्याचं एक कारण होतं की ब्रिटिश येण्यापूर्वी भारतामध्ये जे सगळं तशी फॉर्मल एज्युकेशन सिस्टीम नव्हती, शाळा ह्याचे संकल्पना होत्या, गुरुकुल होते आणि ते फक्त ठराविक लोकांनाच मिळत होते. त्यामुळे एका अर्थानं भारतामध्ये आधुनिक ज्ञानाचा प्रभाव कुंठित झाला होता. तो तिची कुंडी ब्रिटिशांनी फोडली आणि 1857 मध्ये आपण 3 विद्यापीठ स्थापन केले, मुंबई, कलकत्ता आणि मद्रास, आता तर चेन्नई. ह्या 3 ठिकाणी जेव्हा उच्च अभ्यास सुरू झाले ते प्रामुख्याने इंग्रजीचे सुरू झाले होते आणि त्या काळामध्ये सर्व आधुनिक ज्ञान हे आपल्याला थ्रू इंग्रजी भारतात आल्यामुळे आणि आपल्या लोकांनी त्याच्यावर प्रभुत्व मिळाल्यामुळे ही भाषा आपली इंग्रजी मराठी भारताची उच्च शिक्षण भाषा झालेली आहे. आणि ती नंतर स्वातंत्र्य काळामध्ये भाषिक धोरणामुळे आपल्या 22 भाषा असल्यामुळे, प्रत्येक भाषेला स्वतःची परंपरा असल्यामुळे, प्रत्येक भाषेची अस्मिता टोकदार असल्यामुळे इंग्रजीचं महत्व कमी झालं नाही. आता इंग्रजी महत्व कमी झालं नाही, ती जगाची ज्ञान भाषा आहे, बरोबर आहे. प्रवा नाशिकमध्ये दाळेकरांनी स्पष्ट सांगितलं आहे की मराठी अजून ज्ञान भाषा झालेली नाही. म्हणजे मराठी भाषेमध्ये ज्ञान भाषाची क्षमता आहे, काही प्रमाणात ती ज्ञान भाषा झालेली आहे, परंतु खऱ्या अर्थानं सर्व उच्च शिक्षण ज्ञानाचं, विज्ञानाचं, तंत्रज्ञानाचं हे जर मराठीमध्ये आपण शिकू शकलो तर ते होणार आहे. की उच्च शिक्षणाची भाषा मराठी असल्यामुळे ज्ञान निर्मिती कमी होती आधुनिक, आणि आधुनिक ज्ञान निर्मिती कमी असल्यामुळे आपण मराठीमध्ये अभ्यासक्रमाला पर्याय देऊ शकत नाहीत. म्हणून ह्या विद्यापीठानं ही काम केलं पाहिजे की आपलं जर सर्व उच्च शिक्षण टप्प्याटप्प्या मराठीत कसं आणता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपण मराठी भाषा धोरणामध्ये उच्च शिक्षणाच्या विभागामध्ये शिफारसी करणार आहोत. उच्च शिक्षण आणि मराठी विद्यापीठ हा एक वेगळा भाग असल्यामुळे, तो इंटरलिंक आहे किंवा आंतर संबंध असल्यामुळे आपण तो विचार करणार आहोत. तर मला 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत त्यामध्ये, की यामध्ये हे संशोधनाचं विद्यापीठ असावं आणि अप्लाइड मराठीचं असावं, हे बेसिक झालेलं आहे. आणि कृषी विद्यापीठात जे काम चालतं ते काम इथं होऊ नये हा तिसरा एक मुद्दा आहे. म्हणजे आपल्याला डुप्लिकेशन म्हणा विस्तार टाळता येणार आहे, त्यामुळे आपल्याला जे काही निधी मिळणार आहे या विद्यार्थ्यांनी तो आपल्याला अधिक चांगल्या कामासाठी वापरता येणार आहे. आता
अंमलबजावणी मध्ये किती प्राध्यापकांचे भरती होत नाही, अभ्यासक्रम बरोबर होत नाही, महत्त्वाचं आहेतच. परंतु त्या आपल्याला जागरूकतेनं सोडवल्या पाहिजेत. कारण कसं आहे, शेवटी समाज जितका जागृत असतो तितकं त्या ठिकाणचं कुठलंही धोरण यशस्वी होत असतं. तर मराठी विद्यापीठ हे आपल्या सर्वांचं स्वप्न होतं, ते ह्या नजीकच्या काळामध्ये ह्या मराठी प्रेमी सरकारच्या अनुकूलतेमुळे साध्य होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि मी एक भाषा सल्लागार समिती अध्यक्ष म्हणून मला मराठी भाषा धोरण ठरवायचं आता मॅन्डेट आहे. आणि आता ते माझ्या काळात कदाचित पूर्ण होईल, आणि कदाचित काय पूर्ण होणार आहे तसं आम्हाला सरकारनं सांगितलेलं आहे. आता आम्ही किती तत्परतेनं किती समग्रपणे ह्या दोन समित्यांनी जे अहवाल दिलेले आहेत त्याचं संकलन करून त्यातल्या सर्व चांगल्या गोष्टी ठेवून काही नवीन गोष्टीची भर कशी घालता येतील पाहिलं पाहिजे. तर हा प्रयत्न करणार आहोत. आणि आपण तिची सुरुवात केलेली आहे की इंग्रजीला एक ऐच्छिक मराठीचा पर्याय उच्च शिक्षण आपण निर्माण करायचा आहे. म्हणजे आज सर्व सायन्स शिक्षण इंग्रजीमध्ये असेल तर आपण पुढील 3 ते 5 वर्षामध्ये मराठीमध्ये सुरू करू शकू का? त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? त्यासाठी ज्ञान निर्मिती संकुल किंवा ज्ञान केंद्र असा काही विभाग आपल्याला स्थापन करता येईल. आणि ह्याची सुरुवात देश पातळीवर ह्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये झालेली आहे. आपल्या कल्पना असेल की भारतामध्ये 15 इंजिनिअरिंग कॉलेज अभियांत्रिकी कॉलेजला AICTE त्यांच्या राज्य भाषेमध्ये BTech आणि BE कोर्स करायची परवानगी दिलेली आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवडचं एक अभियांत्रिकी कॉलेज आहे, त्या ठिकाणी आज 60 मुलांनी ऍडमिशन घेतली आणि त्यांचा पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम सध्या सुरू झालेला आहे. आणि त्यासाठी त्यांनी इंग्रजी जे पाठ्यपुस्तक होते स्टँडर्ड पुस्तक देतात त्यांनी मराठी अनुवाद केलेला आहे. आता त्या अनुवादात थोडीशी काही लोकांची तक्रार आहे की ते गुगल ट्रान्सलेटच्या मदतीनं केलेलं आहे, तर त्याबद्दल आपल्याला निश्चित लक्ष घालता येईल. परंतु तिने एक सुरुवात केलेली आहे आणि ह्यातून केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं एक आपल्या भाषेमध्ये उच्च शिक्षण यावं ही कमिटमेंट दिसून येत आहे. आणि हे शुभ वर्तमान आहे, आपण ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आपण ज्या सूचना केलेल्या आहेत की रचना कशा असावी, ते कुठे असावं, किती मोठं असावं, तर यामध्ये आपल्याला हे जे दक्षिण भारतामध्ये खास करून तामिळ विद्यापीठ झालेलं आहे, मल्याळम भाषेचं विद्यापीठ झालेलं आहे, कन्नड भाषेचं विद्यापीठ झालेलं आहे, हे 3 भाषेचं विद्यापीठ जे काम केलेलं आहे ह्याचा आपण अभ्यास करायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी मी शासनात प्रस्ताव दिलं की आपल्याला एक छोटी समिती पाठवून या 3 ठिकाणी आता तामिळमध्ये तंजावरला 1981 साली स्थापन झालेलं उपास त्याला आता 40 वर्ष पूर्ण होत झालेले आहेत आणि त्या ठिकाणी बरंचसं काम झालेलं आहे. त्यामुळे त्या 40 वर्षांनी त्यांनी काय पद्धती केली आणि त्यांचं जे सर्व भाषिक व्यवहार आहे तो तामिळमध्ये किती झाला, आणखीन तो किती इंग्रजीमध्ये शिल्लक आहे ह्याचा आपला आढावा घेतला कळेल की आपल्याला किती काम करावं लागेल. मल्याळी विद्यापीठ जे भाषेचं विद्यापीठ झाले ते माझ्या असे खूप महत्वाचं आहे. कारण त्यांना जे मिशन स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांच्या विद्यापीठाचं किंवा व्हिजन दिलेलं आहे की आम्ही पुढील काही काळामध्ये सर्व उच्च शिक्षण सर्व शाखेचं उच्च शिक्षण आम्ही मल्याळी भाषेत उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करण्यासाठी हे विद्यापीठ काम करेल. मला वाटतं की ते मिशन स्टेटमेंट ते व्हिजन आपण मराठी विद्यापीठात आपण अडॉप्ट केलं पाहिजे की आपलं सर्व जे उच्च शिक्षण आहे, मग अभियांत्रिकी असेल, वैद्यकीय असेल, सायन्सचं असेल, तंत्रज्ञानाचं असेल, IT असेल, रोबोटिक्सचं असेल, आर्किटेक्चर असेल, फॅशन टेक्नॉलॉजी असेल, फूड टेक्नॉलॉजी असेल, इवन आपले जे कृषी शिक्षण आहे, आपल्याकडे 4 कृषी विद्यापीठ आहेत आणि तिथं शिकणारे सर्व शेतकऱ्यांची मुलं असतात. तुम्हाला शेतकरी नसाल तर तुम्हाला ॲडमिशन मिळत नाही हा नियम असल्यामुळे हे सर्व शेतकऱ्यांची मुलं आहेत. आणि त्यांना जर उद्या शिकून चांगली आधुनिक शेती करायची असेल तर त्यांना मराठीमधून ज्ञान मिळालं तर ते सपन गावाला ते देऊ शकतील की कृषी विद्यापीठात यायचं आणि MPSC पासून अधिकारी व्हायचं ह्यासाठी कृषी विद्यापीठ स्थापन केलेले नाहीत. तो हा एक डिस्ट्रॉक्शन आलेला आहे. तर कृषी शास्त्रज्ञ होणं आणि उत्तम शेतकरी होणं ही देखील एक पूर्वाट असली पाहिजे कृषी विद्यापीठांची. आणि त्यासाठी मराठीतून आपण अभ्यासक्रम सुरू केले आणि इतर शेतकऱ्यांसाठी छोटे अभ्यासक्रम काही ऑडिओ व्हिडिओ माध्यमातून सुरू केले, दूरशिक्षण सुरू केलं तर होऊ शकतं. त्यामुळे मराठीचा जर वापर आपण केला प्रत्येक ज्ञानशाखेमध्ये
त्या विभागाचे जे आव्हान आहेत आणि विकासाचे जे प्रश्न आहेत, शेती असेल, उद्योग असेल, सेवा क्षेत्र असेल, तंत्रज्ञान असेल, ह्या सर्व साठी आपल्याला मराठीतून उत्तर शोधायचा प्रयत्न केला तर ती एका अर्थानं रोजगारची भाषा होऊ शकते. मी खूप एक स्वैर पद्धतीनं एक ब्रेन स्टॉर्मिंग व्हावं म्हणून हे मुद्दे मांडत आहे. ह्याला आपला कॉन्क्रीट शेप देणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते आपण द्यायचा प्रयत्न करणार आहोत. आणि मराठी विद्यापीठ जो अहवाल दिलेला आहे आपल्या दोन समित्यानं तो एकत्र करून त्याचं एक निश्चित आपलं भूमिका मराठी भाषेविषयी काय आहे हे करावं असं आम्हाला मंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि आम्ही ते करणार आहोत. आणि उच्च शिक्षण विभागाचे जे अधिकारी असतील किंवा त्यांचे जे कन्सल्टंट असतील त्याची मी चर्चा करणार आहोत. लवकरच मराठी विद्यापीठाचं स्वरूप निश्चित करण्यासाठी आपल्या उच्च शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही एक समिती नेमणार आहोत. ती समितीवर मराठी भाषा विभागाचे प्रतिनिधी नक्कीच असतील. त्यामध्ये आम्हाला देखील आमचा सेव म्हणता येईल आणि त्यांच्या सहकार्याने आणि आपण जे मराठी भाषा धोरण आखणार आहोत त्या समग्र धोरणाचा एक महत्वाचा भाग म्हणून मराठी विद्यापीठाचं स्वरूप ठरणं अत्यंत आवश्यक आहे. गणेश मोहितेंनी आणि कदम साहेबांनी जे मुद्दे मांडले ते अतिशय महत्त्वाचे नोट केलेली आहे आणि आपण रेकॉर्डिंग केलं असं नंतर माझ्या रेकॉर्ड उपलब्ध राहील आणि तुम्ही जर मला मला अगदी कॉन्क्रीट स्वरूपाने प्रस्ताव दिले तर मला निश्चितपणे त्या धोरणामध्ये करता येईल. म्हणून मी तुम्हाला आज आपला हा सेमिनार संपल्यानंतर तुम्ही उद्यापर्यंत संध्याकाळी जर तुम्ही फक्त मुद्दे बुलेट पॉईंट लिहून काढले डिटेल्स ऐकले आहे आता फक्त तुम्ही मुद्दे आम्हाला दिले तरी आम्हाला त्या विस्तार करणं सोपं जाईल त्याच्या गरज लागणार. त्यामुळे आम्हाला तुम्ही जर आम्हाला दिलं तर ते एक भाग होईल. जोशी साहेबांनी आपल्याला काही तांत्रिक गोष्टी नीट ऐकाले परंतु त्यांनी जे लेख लिहिला होता महाराष्ट्र टाइम्स मध्ये मराठी विद्यापीठाबद्दलचा तो माझ्या संग्रही आहे. तसंच काही वर्षापूर्वी प्रकाश परब ना एक लेख लिहिला होता तोही माझ्या संग्रही आहे. आणि ह्याबद्दल ज्या मराठी भाषा केंद्राचे दीपक पवारने किंवा परदापदांनी काम केलेलं आहे त्यांच्याशी आपण सलामासा करून त्यांची घेणार आहोत. म्हणजे ज्या ज्या लोकांना असं वाटतं की आपण कॉन्ट्रीब्युट करू शकतो त्या लोकांनी माझ्याकडे संपर्क साधता मला फोन केला किंवा व्हॉट्सअपवर मुद्दे पाठवले तर त्याचा आपला दखल नक्की घेता येईल. कारण शेवटी समिती ची एक मर्यादा असते. आपण तरी ही समिती बऱ्यापैकी संख्येनं मोठी आहे आणि त्यात खूप चांगले माणसं आहेत त्यामुळे आम्हाला मदत होणार आहे. परंतु त्या पलीकडे आपल्यासारखे जे मान्यवर माणसं आहेत त्याने आम्हाला हे दिलं पाहिजे. पण मराठी विद्यापीठ हे खऱ्या अर्थानं आपलं सर्व ज्ञान विज्ञान लोकसंवाद आणि जनसंवाद आणि कारभाराचं प्रशासनाचं प्रशासन मराठीत व्हावं ह्यासाठी आपल्या जे जे करायचं आहे त्या सर्व गोष्टीची एक मांडणी संशोधन कृती कार्यक्रम ब्लू प्रिंट हे करायचं काम करेल. म्हणून हे केवळ टीचिंग युनिव्हर्सिटी असणार नाही ती असावी की नसावी ती किती प्रमाणात असावी कुठले विषय तिथे शिकवले जावेत जे विषय विद्यापीठात शिकवले जाते उदाहरणार्थ अनुवाद शास्त्र आपल्याला सर्व ज्ञान आणायचं विज्ञानाचं परदेशी भाषेतून हे करता येईल. आणि दुसरं म्हणजे आपल्याला तंत्रज्ञानाची मदत घेऊन हे काम करता येईल असं वाटतं. म्हणून अनुवाद केंद्राचा एक फार मोठा रोल राहणार आहे ज्ञान निर्मिती केंद्रासाठी आणि त्याबरोबर तौलिक भाषा अभ्यास म्हणजे भारतीय भाषांचा कम्पेरेटिव्ह लिटरेचर अभ्यास केला पाहिजे इतर भाषांचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि ह्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे आणि आपण तो करायचा प्रयत्न करणार आहोत. आता ह्या पॅन्डेमिकमुळे आपण सर्व लोक आभासी चर्चेला शिक्षणाला क्लासरूमला टीचिंगला आपण सरावलेले आहोत हे आपल्याला पुढे नेलं पाहिजे. आणि बेसिकली आपल्याला मराठी भाषेचं विद्यापीठ च्या मार्फत मराठीला ज्ञान भाषा करायची असेल तर तिची सुरुवात शाळेपासून झाली पाहिजे. म्हणून मराठी शाळांची गुणवत्ता ही वाढलीच पाहिजे त्यासाठी जे जे करणं शक्य ते आपण केलं पाहिजे. त्यानंतर आपलं कॉलेज शिक्षण मध्ये देखील मराठीला प्रायमसी कशी मिळेल पाहिलं पाहिजे आणि ह्याचबरोबर भाषा ही ज्ञानाची भाषा आहे तशी मानवी मनाचं समृद्ध करणारी भाषा आहे. म्हणून साहित्य आणि कलेच्या अंगानं देखील भाषेचा विकास व्हायलाच पाहिजे. कारण शेवटी माणूस केवळ ज्ञानानं मोठा होत नाही किंवा परिपूर्ण होत नाही. केवळ ज्ञान मिळालं म्हणून डॉक्टर चांगला डॉक्टर होतो असं होत नाही. ज्ञान आहे
तो डॉक्टर भ्रूण हत्या सारखे पात करतो, जास्त बिल लावतो, करून मग आपण पाहिलं की डॉक्टरांनी लूट केलेली आहे, ही का होती? कारण त्या ठिकाणी एक संवेदनशीलता होत नाही आणि इंग्रजीमध्ये फक्त तुम्ही ज्ञान घेता, फक्त माहिती संकलन करता, परंतु तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये सामाजिक जे असतं ते येऊ शकतं, तुम्ही विचार करू शकता. अशा अनेक अंगाने आपला मराठी भाषेचा वापर केला पाहिजे. शेवटी आपल्याला ज्ञाननिर्मिती करायची आहे, त्याचबरोबर आपल्याला इतर काही गोष्टी करणं आवश्यक आहे, तर त्या गोष्टी देखील आपण करायचा प्रयत्न करावा. मला वाटतं की मी फार जास्त बोलणं योग्य होणार नाहीये. आपण जे मुद्दे मांडलेले आहेत ते नोट केलेले आहेत आणि अध्यक्षांनी जास्त न बोलता इतरांचं ऐकलं पाहिजे आणि इतरांच्या बोलण्यातलं तो तथ्यांश आहे, त्यातली जी नवी कल्पना आहे, आउट ऑफ बॉक्स विचार आहे आणि ठोस शिफारसी आहेत किंवा ठोस सूचना आहेत त्या पिकअप केल्या पाहिजेत. आणि हे अध्यक्षाचं काम असतं आणि मी माझी प्रशासक असल्यामुळे मी स्वतः नेहमी टिप काग म्हणतो की कुणाची चांगली सूचना आली ती मला लक्षात येते आणि मी ती टिप कागद शोधून घ्यायचा प्रयत्न करतो. आज मी श्रीपाद भालचंद्र जोशी, गणेश मोहिते आणि महेंद्र कदम यांच्या भाषणातील सर्व महत्वाचे चांगले मुद्दे मी टिपून घेतलेले आहेत टिप कागदाप्रमाणे, यावर तुम्हाला सांगतो आणि त्याचा मी वापर करीन आणि आपण का पुढे बोलत राहू, चर्चा करत आहोत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं तुमच्या सल्ल्याप्रमाणे किंवा तुमच्याशी चर्चा करून एक चांगल्या स्वरूपाचं मराठी भाषा धोरण जे पुढील पंचवर्षासाठी आम्हाला करायचं आहे ते आम्ही निर्माण करून शासनापुढे देऊ शकू आणि शासना देखील ते मंजूर केल्यानंतर त्या धोरणाच्या अनुषंगानं हे धोरण असं असणार आहे की हे इंडिकेटिव्ह असणार आहे, त्यातून आपल्याला ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी करण्यासाठी त्याला एक आधार राहील आणि मग त्यावर आधारे मग आपल्याला काही शासकीय धोरणं बदलावं लागतील, काही कायदे करावे लागतील, काही निर्णय काढत काही शास्त्रीय निर्णय काढावे लागतील, काही निधीची तरतूद करावी लागेल आणि मग त्याचा अंमलबजावणी कोण करणार, मग विद्यापीठ करेल का शासन करेल यंत्रणा का विद्यापीठ करेल की कॉलेजेस करतील हे सगळं आपण ठरवावं लागतील आणि हे काम ऑनगोईंग काम आहे. आणि लक्षात घ्या की आपल्याकडे कुठल्या विद्यावेळी सुरुवात करताना ही छोटी झालेली आहे. आज पुण्याचं उदाहरण मी काल परवा वाचत होतो, सिम्बायोसिसच्या मजबूत वाचत होतो, त्याने एक छोटी कल्पना मांडली आणि ती सुरू झाली आणि पाहता पाहता 10-20 वर्षामध्ये आज ते अतिशय मोठं जागतिक दर्जाचं विद्यापीठ झालेलं आहे. अर्थात त्यांची विजन, त्यांची क्षमता ही वादातीतच आहे, परंतु आपल्याला समग्र चित्र एक आउटलाईन आपल्याला डोळ्यात असली पाहिजे, आपल्या धोरणात असली पाहिजे आणि त्याचे जे तपशील आहेत ते आपल्याला टप्प्याटप्प्याने भरता येतात. म्हणून सुरुवात आपण केली पाहिजे मराठी विद्यापीठ करताना काही किमान अभ्यास किंवा किमान स्कूल सुरू करून आपण सुरू केली आणि मग ते वाढत गेलो होतं. एकदम ते म्हणजे 11 स्कूल आणि एक 500 प्राध्यापक यांनी 500 कर्मचारी भरला तर असं होत नसतं. कुठल्या विद्यापीठात तसं काम झालेलं नाही लक्षात घ्या. आणि तसं ते प्रॅक्टिकल देखील नसतं की आपल्याला तो आकार धारण करायचा आहे आणि एक साधारण एक 5 वर्षामध्ये मराठी विद्यापीठ परिपूर्ण कसं होईल ह्याचे 5 वर्षाचे टप्पे दरवर्षी आपण काय केलं पाहिजे आखले पाहिजेत आणि ते अतिशय शांतपणे प्रॅक्टिकल व्यवहार्य. कारण शेवटी कसं असतं की आपली मागणी किती मोठी असली तरी शासनाची मर्यादा असते आणि शासनाची देखील आपल्याला मर्यादा आणि त्यांची क्षमता लक्षात घेऊनच दिलं पाहिजे. कारण कुठलीही गोष्ट ती गोष्ट साकारते जी गोष्ट व्यवहार्य असते, लोकांची मागणी असते आणि शासनाची मानसिकता असते. ह्या तिन्ही निकषाच्या आधारे आपल्याला एक त्याचा सुवर्णमध्य साधून आपण काम केलं तर मराठी भाषा विद्यापीठ नक्की साकार होऊ शकेल. तेव्हा आज आपण ही जी चर्चा केलेली आहे मराठी विद्यापीठ स्वरूप कसं असावं हे आपले अतिशय मला उद्बोधक वाटलेली आहे आणि मी तुम्हाला अतिशय कमी प्रमाणामध्ये आम्ही कोणत्या पद्धतीने विचार करू सांगितलेला आहे कारण मला तुमच्याकडून जास्त ऐकायचं आहे आणि ते आपल्या ह्या दोन समित्यांनी जो अहवाल दिले ज्या शिफारसी केले होतं त्यात ते कसं बसवता येईल, त्यात ते आहे का, असेल तर ते रिफ्रेजिंग कसं करता येईल, नसेल तर ते कसं करता येईल आणि त्या शिफारसीमध्ये काही काही गोष्टी कालबाह्य झाल्या असतील तर नव्या गोष्टी कशा करता येतील ह्या विचार करायचा आहे. कारण आराखडा एक ढाचा तयार झाला, एक मसुदा आहे, तो मसुदा आपल्याला अधिक परिपूर्ण फाईन ट्युनिंग करायचं आहे आणि त्यासाठी त्यामध्ये मराठी विद्यापीठाला एक मोठं महत्वाचं स्थान असल्यामुळे मग मी खास अध्यक्षांना सांगितलं
की आपण दोन सेमिनार घेतले पाहिजेत. एक हा झालेला आहे आणि काही दिवसापूर्वी मराठी ज्ञान भाषा कशी होईल ह्याचा आम्ही सेमिनार घेतला. त्या हरी नरके आणि अनिल गोरे आणि मी पण बोललो होतो आणि तो आणि हा हा पूरक भाग असल्यामुळे आपल्याला त्या दृष्टिकोनातून ज्या सूचना मिळालेल्या आहेत जे नवीन कल्पना बोलताना होत्या का तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुम्ही सूचना मांडता आणि त्या ऐकत असता आमच्या मनात काही नव्या कल्पना सुचत असतात. ते माझ्या नेहमीचे अनुभव आहे. माझी नेहमीची रिस्पॉन्सची प्रक्रिया आहे ती. जेव्हा गणेश मोदी अतिशय सविस्तर अर्धा पाऊण तास बोलले आणि त्यांनी खूप कष्ट सांगितले अडचणी सांगितल्या लक्षात आलं की ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्यावर आपण ओव्हरकम केल्याच पाहिजे. कारण ह्या अडचणी खऱ्या आहेत. त्यांचे उदाहरण जे संतपीठ असतं कारण मी तेव्हा सुरू झालं तेव्हा मी औरंगाबादला उपायुक्त होतो आणि ह्या प्रक्रियेचा एक भाग होतो. भाग म्हणण्यापेक्षा निरीक्षक होतो कारण तेव्हा या गोष्टी माझा अभ्यास नव्हता किंवा मी त्यात लक्ष घालत नव्हतो. परंतु मला माहित आहे की संतपीठाचं जे झालं ती भीती तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्ही ती भीती बाळगू नका. निश्चितपणे आताच सरकार आता सरकारची मनोवृत्ती मराठी विद्यापीठ चांगल्या अर्थानं आकार स्थापन करण्यासाठी आणि त्यासाठी पुरेसा निधी पुरेसं स्वातंत्र्य आणि पुरेसा कर्मचारी अधिकारी किंवा पाध्यासाठी अनुकूल आहे अशी माझी भावना झालेली. मी जेव्हा चर्चा केली शासनाच्या अधिकाऱ्याशी आणि मंत्री महोदयांशी त्यामुळे हे विद्यापीठ निश्चित चांगल्यामध्ये साकार होईल आणि आपल्या सर्वांच्या मनामध्ये जे स्वप्न होतं जे यशवंतराव चव्हाणांनी बोलून दाखवलं होतं की मराठी ही खऱ्या अर्थानं मंत्रालयामध्ये राजसिंहासन विराजमान झाली पाहिजे ती आधुनिक ज्ञानविज्ञानाची भाषा झाली पाहिजे तिनं आपल्याला रोजगार दिला पाहिजे आपल्याला रोटी दिली पाहिजे तिनं आपल्याला जगण्याचं सामर्थ्य दिलं पाहिजे आणि जगात कुठेही गेलो तरी मराठीच्या पासपोर्टच्या मराठी भाषेच्या अभ्यासाच्या पासपोर्टच्या आधारे जगातील प्रत्येक देशातील प्रत्येक संधीचं द्वार आपल्याला उघडलं जाईल. एका अर्थानं मराठी हा आपल्या जगण्याचा आपल्या विकासाचा आपल्या प्रगतीचा आणि आपल्या अभ्युदयाचा एक मार्ग असला पाहिजे एक मंत्र असला पाहिजे ह्या दृष्टीनं आपण प्रयत्न करणार आहोत आणि तो आपण प्रयत्न करायचा आहे. हा प्रयत्न दुहेरी असतो. एक शासन स्तरावर काही निर्णय घेऊन काही ठोस कार्यक्रम होत असतो आणि त्याचबरोबर लोकांचा त्यावर लक्ष असलं पाहिजे दबाव असला पाहिजे पाठपुरावा असला पाहिजे. परंतु आपल्याकडे थोडस इतर भाषा तुलनेमध्ये मराठी आपलं प्रेम कमी पडतं अस्मिता कमी पडते ती पुरेशी टोकदार नसते परंतु ती आपल्याला बदलायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण शेवटी आपला जर हस्तक्षेप असेल आपलं जर लक्ष नसेल आपलं जर पाठपुरावा नसेल तर काही काळानं काही प्रमाणामध्ये शिथिलता येऊ शकते. ती न येण्यासाठी आपण सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे. खास करून आपण मराठी जे प्राध्यापक असतील शिक्षक असतील ह्यांचं सर्वापेक्षा अधिक कर्तव्य आहे कारण तो आपल्या रोजगाराचा देखील एक भाग आहे. त्यामुळे आपण जितकं प्रयत्न कराल जितकं लक्ष द्याल जितका पाठपुरावा कराल त्यासाठी प्रसंगी संघर्ष कराल तितकं मराठी भाषेचं विद्यापीठ आणि मराठी भाषेतून सर्व ज्ञानव्यवहार सुरळीत होतील आणि इंग्रजीला आपण पर्याय निश्चित निर्माण करू शकतो. कारण इंग्रजी ही भाषा ह्याचा आपण थोडासा आढावा घेतला तर लक्षात येईल आपल्याला की त्यांनी आपलं द्वार खुले ठेवले आणि सगळ्या भाषेचे शब्द स्वीकारले सगळ्या भाषेत ज्ञानाचा अनुवाद करायचा प्रयत्न केला आणि त्याच पद्धतीनं जर आपण हे केलं आणि मुख्य म्हणजे त्याची अंमलबजावणी कल्पकतेनं काटेकोरपणे आणि केली आणि त्यामध्ये कुचराई नाही केली तर हे होऊ शकतं. की आतापर्यंत झालं नाही का झालं नाही त्याला कोण जबाबदार त्यामागचं काय राजकारण अशा खूप गोष्टी आपल्या चर्चा करता येतील. परंतु जे झालं नाही आतापर्यंत ते उद्या होणारच नाही. आतापर्यंत ज्या वाईट गोष्टी घडल्या तशाच इथे घडतील का अशी जर आपण भावना बाळगली की अशी जर आपण एक मनामध्ये विचार आला तर प्रगती होणं शक्य नाहीये. की आपण नेहमीच सकारात्मक असलं पाहिजे आणि जेव्हा सरकार म्हणतं की आम्हाला मराठी विद्यापीठ स्थापन करायचं आहे त्यासाठी आम्ही कमिटेड आहोत त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण त्यांना ते काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि त्यांच्याकडून हे काम करून घेतलं पाहिजे. सुदैवानं आम्ही गेले 3 वर्ष
मी अध्यक्ष झाल्यापासून 18 पासून मराठी मराठी चळवळ आपण सुरू केली होती, आपण त्या साक्षीदार आहात. आपण मराठी संहिता कायदा करून घेतलेला आहे, मराठी भाषा प्रत्येक जिल्ह्यामध्ये अधिकारी आपण नियुक्त केलेला आहे. आता मराठी पाठाचा निर्णय झालेला, तो देखील आपल्या प्रयत्नात यश होतं. मराठी विद्यापीठासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले, मी प्रयत्न केले, इतरांनी पण प्रयत्न केलेले आहेत, ते आता तत्वता मान्य झाले आहेत. आपल्याला ह्या एका वर्षामध्ये ते विद्यापीठ कसे सुरू करता येईल यासाठी आपली सर्व शक्ती बुद्धी प्रयत्न पाठपुरावा आपण लावायचा प्रयत्न केला पाहिजे. मी कृतिशील कार्यकर्ता आहे, मी विचारून सुद्धा समजत नाही, परंतु तुमच्या विचाराचं मधून मुद्दे लक्षात घेऊन त्याचा विस्तार कसा करायचा त्या आपल्या करायचा हे मला चांगलं कळतं. त्यामुळे साहित्याचं भान असलेला, मराठी भाषेचं प्रेम असलेला आणि प्रशासकीय अनुभव असलेला अशा 2-3 पद्धतीचा पद्धतीने विचार करून त्याचा योग्य संगम करून तुम्हा सर्वांच्या मदतीने मला हे काम पुढे न्यायचं आहे. आणि पुढील 2-3 वर्षाचा कालावधी आहे, तर त्या कालावधीमध्ये एक मराठी भाषा धोरण हे लवकरात लवकर संमत होईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. जसं मराठी विद्यापीठाचा जी कार्यकक्षा आहे किंवा त्याचं स्वरूप काय आहे हे अतिशय चांगलं नेटकं आणि भविष्यवेधी आणि आपल्या पुढील पिढीसाठी ते ज्ञान समृद्ध करणारा व्हावं हे आपण पाहणार आहोत. आणि तिसरं म्हणजे सर्व दूर लोकसंवादाची भाषा मराठीत होण्यासाठी सर आवाज गेला तुमचा. हॅलो सर. हा सर तुम्ही बर मग आता काय करू द्या का आभार मान चाल हो साठे सर. हा हा सर फोन घ्या. ठीक ठीक. माननीय लक्ष्मीकांत देशमुख यांचं भाषण वास्तविक आता शेवटाकडे आलंच होतं, पण काही तांत्रिक शेवट त्यांना करता आलं नाही. खर तर अनेक सुद्धा ठोस आणि मूलभूत प्रयत्न करीत आहात आणि आम्हाला खात्री आहे की येत्या आगामी काळामध्ये लवकरात लवकर मराठी विद्यापीठाची स्थापना नक्की होईल. आम्ही आपले आभारी आहोत. यानंतर महाविद्यालयाचे आमचे सहकारी माननीय विजय उपाशे यांना मी विनंती करतो की त्यांनी या चर्चा सत्राचं आभार व्यक्त करावं. आदरणीय विजय उपाशे सर. विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय आयोजित येतं ना आवाज? आयकेएसी अंतर्गत मराठी विभाग व भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन 15वा निमित्त आयोजित आभासी चर्चासत्रामध्ये चर्चासत्राचे उद्घाटन श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले. व या चर्चासत्रामध्ये संवादक म्हणून लाभलेले गणेश मोहिते उपप्राचार्य बलभीम महाविद्यालय बीड तसेच या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम यादव यांनी या चर्चासत्रामध्ये संवादक म्हणून संवादक साधला. यामध्ये त्यांनी मराठी भाषेचे विद्यापीठ कशा प्रकारचे असावे या विषयी मोहिते सर आणि कदम सर यांनी माहिती दिली. या चर्चासत्राच्या अध्यक्ष समारोप माननीय श्री लक्ष्मीकांत देशमुख यांनी केलं. या सर्वांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. व या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेले सर्व शिक्षक व विद्यार्थी या सर्वांचे आभार मानतो. हा कार्यक्रम अध्यक्षाच्या परवानगीने संपला असं जाहीर.